आता आपल्याला बैठक घ्यायची होती, म्हणजे बोलता येईल, चर्चा करता येईल, ती सहज होती, मग चर्चा होत नाही. परत असं होतं की आम्हाला काही कळलं नाही, काय जमण नसतं, आमच्या लक्षात आलं नाही, चर्चा करायला मिळाली नाही, घेतलेला निर्णय लक्षात आला नाही. अगोदर तुमची दिलगिरी व्यक्त करतो, यायला उशीर झाला म्हणून. पहिल्यासारखं सुरू झालं, पुन्हा जिकडं गेलो तिकडंच येईल. 5-6 गावं वाढले म्हणून उशीर झाला. आपली आजची बैठक यासाठी आपण बोलवली. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अर्धवट मार्गी लागलाय, अर्धवट राहिला. आपलं म्हणणं होतं, ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्याच नोंदीच्या आधारावर, त्याच नोंदीचा आधार घेऊन ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा आरक्षण द्यायचं. आणि हे सरकारनं कबूल केलेलं. त्यांनी कबूल केलं नसतं तर आधी सूचना काढली नसती. आपण सविस्तर अर्ध्या ते पाऊण घंट्यात सगळा विषय क्लिअर करून घेऊ, म्हणजे ही होणारी सभा कशासाठी आहे आणि आपल्याला काय करायचं हे लक्ष येतं. हे सरकारनं कबूल केलं म्हणूनच आधी सूचना काढली होती सगळ्या सोयऱ्यांची. 2001 कायद्यानुसार 2012 कायद्यात बदल करायचा, कारण आपली मागणी ओबीसी आरक्षणात आणि सगळे सोयरे हा ओबीसीत टाकावा लागतो, कारण नोंदी ह्या ओबीसी आरक्षणात सापडल्या. आपली मागणी नवीन नाहीये, नवीन असती तर त्यांनी जे आर काढला असता, शासन निर्णय घेतला असता. ओबीसीतून आरक्षण मागणी म्हणल्याच्या नंतर ही जुनीच झाली, मग कायद्यात बदल केल्याशिवाय पर्यायाने त्याला अधिसूचनाच काढावं लागतं, त्याशिवाय ते होत नाही. ही अधिसूचना त्यांच्या डोक्यात असतं तर अर्ध्या घंट्यात ते काढू शकले असते, पण त्यांनी 3.5 महिने सलग वयाला घातले, पण त्यांनी अधिसूचना काढली नाही. म्हणून मराठ्यांना मुंबईला जावं लागलं. मुंबईला गेल्यावर काय मिळालं तर ही अधिसूचना, म्हणजे कायद्यात बदल करणारी, हे काढण्यासाठी 3.5 महिने माझ्या समाजाला झुंजावं लागलं होतं. ती अधिसूचना काढली म्हणजेच मराठी ओबीसी आरक्षणात जायला मोकळे झाले. ओबीसी आरक्षणाकडे जायला मोकळे वाट करून दिली जात नव्हते, हमेशा दगड आडवे ठेवले जायचे रस्त्यावर. परंतु अधिसूचना काढल्यामुळं सगळा रस्ता मराठ्यांचा मोकळा झाला ओबीसी आरक्षणात जाण्याचा. आता राहिली तिची अंमलबजावणी. ती अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा आपला संघर्ष सुरू झाला. आपल्याला थांबून नाही जमणार. आपण जर थांबलो तर ही संधी उकली. अधिसूचनेची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची केल्याशिवाय पर्याय. याच्यात 2 म्हणणे होते, ते आज या पवित्र रायगडावरती मी नारायणगडावरती मांडतो. 2 मुद्दे होते, मराठा आणि कुणबी एकच आहे ही आपली मागणी. जर मराठा आणि कुणबी एकच आहे, तो जर कायदा पारित करायचा असला किंवा दुरुस्त करायचा असला त्याला आधार लागतो असं गिरीश महाजनांनी सांगितलं होतं. या गडावरती मराठ्यांचा मोठा प्रलय येणार आहे म्हणून तुम्हाला अगोदर सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगतो. या पृथ्वी तलावर कुणीच बघितला नसेल एवढा मोठा प्रलय मराठ्यांचा उसळणार आहे. गिरीश महाजनांनी सांगितलं होतं, तुमच्या मागणीप्रमाणे मीडियाचे बांधव ते पाईट सुद्धा जुन्या काढू शकते, आणि त्यांच्याकडं माणसं ठेप्याला आणायला बरोबर जिद्ल्या तिथं असते. त्यांनी माग एक जणाला आणलं होतं ठेप्याला, तेव्हापासून तो बोललाच नाही. त्यांनी असं सांगितलं होतं, तुमच्या मागणीप्रमाणे जर तुम्हाला द्यायचं असलं, कायदा पारित करायला किंवा कायद्यात बदल करायला आधार लागतो. आणि खरं सांगतो, त्यावेळेस आधार नव्हता. आपण ते मान्य केलं, त्यांनी सांगितलं 1 महिन्याचा वेळ द्या, आपण दिला नाही. मग सगळ्या पक्षांची एक बैठक झाली आणि त्यांनी एक मुंबईत सह्याद्रीवरती ठराव पारित केला, 1 महिन्याचा सरकारला वेळ द्यावा, विरोधी पक्ष सुद्धा तुमच्या आंदोलनाच्या सोबत आहे. आणि त्यावेळेस मात्र मग आपण त्यांना 40 दिवसाचा वेळ दिला होता. त्यावेळेस पुरावे सापडले होते 32 लाख. मग एखादा कायदा जर पारित करायचा असला तर तुम्ही सांगितलं होतं आधार लागतो, मग 32 लाख नोंदी तुम्हाला सापडल्या,
आणि आज तो आकडा 63 लाख आज. मग एखादा कायदा पारित करायला 63 लाख पुरावे खूप झाले. एक जरी पुरावा असला, उदाहरणार्थ तुमची 2 एकर जमीन कुठंतरी तुमच्याकडे पुरावाच नाहीये, पण तुम्हाला जर पुरावा 7-12 सापडला खूप झाला ना. दुसरा काय पुरावा असतो आणखी? त्याच्या पलीकडे काही आहे का? अमेरिकेत जाऊन काय आणावं लागतं का? कागदपत्र फोटो फिटो त्याला जोडायला, तिकडच्या राष्ट्राध्यक्षाची, तिकडच्याचा काही सह्या, काही अडचण तर नाही ना. मग तुम्हाला 63 लाख पुरावे मिळाले, मग मराठा आणि कुणबी एकच हे कायदा पारित करायला अडचण काय? हा मूळ प्रश्न या गडावरून आता होणाऱ्या सभेचा असतात. दुसरा, सगळ्या स्वऱ्यांची अंमलबजावणी पण करा. मराठा आणि कुणबी एकच आहे ह्यो सुद्धा कायदा आता पारित करावा लागणार आहे. तुम्ही म्हणता परत मागणी बदलली काय? मागणी बदललेली नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे हेही कायदा पारित करावा लागणार आहे आणि सगळ्या स्वयंची अंमलबजावणी सुद्धा करावी लागणार. जर मराठा आणि कुणबी एकच याच्यातून जर एखादा मराठा हुकला तर सगळ्या स्वयंतून आम्ही त्याला आत घेऊ. ती सुद्धा अंमलबजावणी आवश्यक आहे. सगळ्या स्वयंची अंमलबजावणी सगळ्या जाती धर्मासाठी, नुसती मराठ्यांसाठी नाहीये. त्यावेळेस मराठ्यांनी विरोध नाही केला, सगळ्या जाती धर्माची अधिसूचना काढली. माय बापा, तुम्हाला खरं सांगतो, माझ्या पोटात जर पाप असताना त्यावेळेस मला विचारलं होतं ही अधिसूचना सगळ्या जाती धर्मासाठी, हे कसं विरोध करतात आपल्याला? आमच्यात येऊ नका, आत येऊ नका, बाहेर जाऊ नका, लांबून घ्या. लांबून कुठून घेतो रे? आहे तेच द्या ना, आत या बाहेर जा. त्यावेळेस त्या अधिसूचना काढली, त्यांनी सांगितलं सगळ्या जाती धर्माच्या कामाला येणार आहे. दादा तुम्हाला बोलायचंय बरं का? ध्यानात नाही राहायचं इकडे. फोन द्या रे, ठेवून थोडा वेळ मन फोनाचं वाकडे. आधी सुद्धा पुढे चाललो होतो आपण. हा बघ, मग मध्ये बोल खावं असं होतं मी होत ना का? कॅम्प्युटर कॅसेट टाकली सुरू व्हायला. कुठं चाललो होतो सांगा ना. म्हणजे तुम्ही आरक्षण घेतले सोडित नाही पक्क ध्यानात राहत राहतो तुमच्या. कुठं चाललो होतो? त्यांनी मला विचारलं त्यावेळेस ही अधिसूचना सगळ्या जाती धर्माची. आंदोलन मराठ्यांनी केले, केसेस मराठ्यांनी अंगावर घेतल्या, बलिदान मराठ्यांचे गेले. आमच्या माता माऊलींचा कंपाळ उघडे पडले, तिच्या कंपाळाचं कुंकू पुसलं आणि अंमलबजावणी अधिसूचना ही सगळ्या जाती धर्मासाठी. माझ्या मनात काय पाप असतात म्हणलं असं ते फाडून फेकून द्या तिकडे. त्यांचा काय संबंध? आंदोलन आम्ही केलंय, फक्त आमचंच घ्या. आम्ही सांगितलं होऊ द्या सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणार असलं तर होऊ द्या. आणि ती अधिसूचना आपण स्वीकारली सुद्धा सगळ्यांनी. आता यांनी विरोध केला आपल्याला. आचारसंहिता लागायच्या अगोदर कॅबिनेट मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी यासाठी घेतली होती अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी. त्यांनी अंमलबजावणी नाही केली. कोण आडवा आला माहीत नाही. त्यांनी दुसरंच काहीतरी केलं त्याच्यात आणि आपली तशीच ठेवली. कुणीतरी आडवा आला, त्यांनी नाही सांगितलं कोण आला. उघडा पडल मी आहे शोधात त्याच्या, त्याला पुढं आणणार आहे मी समाजाच्या कोण आडवा पडला. ते बी आता निवडणूक आहे म्हणून सांगायचं नाही, शिट पडतेन म्हणून. पण ते बी नंतर सांगणार आहे हाड पडलं म्हणून आम्ही अंमलबजावणी नाही केली. आता मला एक कळलं नाही, बऱ्याच मतदारसंघात नावीला जे पण बोलावंच लागतंय, कारण जिथं माझ्या मराठ्याला अडचण येणार आहे तिथं मला बोलावंच लागणार, कारण मी मराठ्याचा आणि मराठ्यांसाठी. तुमचं राजकारण लागू द्या काढी तिकडे. बरेच जण म्हणतात राज्यातले माकडं आमच्या ओबीसी आरक्षणात येऊ नका. महाराष्ट्रातल्या 12-13 मतदारसंघ असे तिथं ओपनला सुटलेले आहेत, मग तुम्ही काय करतात तिथं? ओपनच्या मतदारसंघात ओबीसी उभा राहायलाच कसा? म्हणजे तिथं मतदान गोड लागत आमचं आणि ओबीसी यायला अडचण काय? कळलंय तुम्हाला मी काय बोललोय? ओबीसी आरक्षणात तुम्ही आमच्या यायचं नाही असं त्यांचं म्हणणं. मग तुम्ही ओपनच्या मतदारसंघात करताय काय? येऊ नका ना. हन्ना उड्या तिकडे समुद्रात द्वांचार, येणं पोहून बाहेर.
मी महाराष्ट्रातल्या उभा राहिलेल्यांच्या बद्दल बोलतोय, मी एका जिल्ह्याबद्दल बोलत नाही, कारण मी अंगावर आल्याशिवाय कोणाला अंगार घेत नसतो, अंगाराला सोडीतच नाही त्याच्या कातड्याने गुजर पुरे, आपला धंदाच तसा आहे. मला लागलेलं येड मराठ्यात, मराठ्याच्या मध्ये बोलला की मी खपा खप धुवून काढीत असतो. जे सत्य ते तुम्हाला सांगतो, मी एका मतदारसंघाबद्दल नाही बोलत, नाही तर तुमच्या भावाय व्हायच्या ताईटले गेले, तुम्हाला तेवढंच पाहिजे. कित्येक तरी असे मतदारसंघ आहेत, किती ओबीसीतून ओपन असून सुद्धा इकडे घुसले, त्यांना सोडून मग जमत नाही का? राहू द्या ना मग, ओपनचे मतदारसंघ ओपनलाच, तुम्ही ते तुम्हाला जमतं आणि आमचं ते आम्हाला जमत नाही, ही कोणचा धंदा आहे तुमचा? आणि तुम्ही बी राजकारण धोक्यातून काढा बरं का. तुमच्या पाय पडून सांगतो हे पवित्र नारायणगडाव, या राजकारणाच्या नादा नादात ना आलेली संधी जैन हातातून आणि येड लागणे इतकं रक्ता रक्तात आरक्षण राजकारण आहे बाबा. अगं बाय 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 बाय, मी ते 6 दिवस बघितलं अशी फजिती झाली. मग कुणी मला म्हणे तिकीट दी, माझं काय तिकीट रे, कुणी यायचं मला आपला आजा म्हणलं तू ह्यावर निवडून येणार आहे ती तिकीट, अरे म्हणलं माझ्या कुठे तिकीट. इतकं बेजार करतेत बाप, बेजार भयानक हे कारभार आहे. एका एकाचं तर कट्ट एकाच नावाचे 140 नाही पा ही पानं होते हो, एकाच नावाचे कवाच नाव ऐकलेलं नव्हतं मी. ते म्हणला 100% गुलालच तुमचा आहे, तुमच्या डोक्यावरच आम्ही होते तो म्हणला गोली माया त्याच्यावर लिहिलंय बरं का डोक तुम्हाला वाचायला. इतकं येड भयाने. मग मला सांगा, मी जर स्वार्थी असतो मला फुकट उभा राम होत होते ला ठिकाणी मराठीत सध्या, तर पंतप्रधान साहेबात लाट होत तशी मराठीत लाठी सध्या, खरंय की नाही? मराठीची लाठी मी तर एका झपक्यात निवडून आलो असतो. फुकट दिल्लीला जाय माघरी मपली बायको मी दोघ हुशार रेल्वेत बस तिकडं खायला कचून हे समुद्र बी हे म्हणते तिकडं लाल महाल बघ किल्ला बघ कुंकड हिंड नाही गोदडर झोपाली तर पोतड टाकून झोप काही ताण होतं का? इमान फुकाट खायला फुकाट काही खाय बेसन खात असलं तर रोज गुलाम जामून खाय काही ताण होता का? शपथ सांगतो पगार बी फुकट हे म्हणते 5 कोटी का काय आहे का नाही? अगं बाय बाय मग तर मग मजा झाली असती ना, हे चुकीचं आहे का? आणि सगळ्या जाती धर्माने मला पाठिंबा दिला होता, कॅन्डी उमेदवारच देणार नाही म्हणे जारंगे पाटील असले. स्वार्थी नाही जमल बोललो बापाओ, या माझ्या करोडो लेकरा मराठ्यांचे उपाशी राहू नये म्हणून नाही स्वार्थी बोललो, लात मारली त्याच्यावर मला गरज नाही ती. कोणच अशी संधी नाही सोडू शकत, म्हणून राजकारण कमी करा आणि एकदा आरक्षण मिळून द्या लेकरायला मग करा तुम्हाला काय करायचं. अशी जात सुधरण आपली असं टेन्शन आलंय त्यांना, त्यांना असं वाटतंय हे जर ओबीसी आरक्षणात गेले हे काहीच मिळून देणार नाही. आपले पोट्टे तसले राव, मला 2-3 अनुभव आलेत पण मी मिल्यासमोर नाही सांगणार. हो ना, ज्यांचे प्रमाणपत्र निघाले नाही ते सगळं वर वाढायला लागले. हो ना, मला एका जागेवर म्हणलं उद्घाटन आल्या म्हणलं कशाच्या, ते म्हणलं आम काम काय, म्हणलं तुला कसं काय मिळालं ती, म्हणलं तुला प्रमाणपत्र, ते म्हणलं प्रमाणपत्र मला माहित होतं मिळणार आहे, मी आधीच झापकं मारून ठेवला. अरे बापरे डोकं लावायला एवढं डेंजर, त्याच्यामुळे ते एवढे एअरपोर्ट म्हणता यांना आरक्षण मिळून देऊ ना, कारण आपण आपले तर्स आलेलं आहे. आपली ती वाशिमचं एक लेकरू आहे, त्या मुलीला 21 रँक आली तिची, बघा किती अमृत आहे आरक्षण म्हणजे. ज्यांना कळालं ना त्यांनाच कळालं, ज्यांना नाही कळालं ना खूप रिवर्स आले. उसं तोडायची वेळ आली आपल्या पोरावर, हमाले करायची वेळ आली, बाहेर राज्यात जाऊन काम करायची वेळ आली. वाईट नका वाटून देऊ माझं, या राज्यात नाही करायचं तर बाहेर राज्यात जाऊन करू पण कामं करू, इतकी भयानक वेळ आली. इतकी ताकद या आरक्षणात, त्या मुलीची 21 रँक आली होती, तिचं 2 दिवसानंच प्रमाणपत्र निघालं. 21 रँकवरून ती 2 रँकवर आली. पहिल्यांदा 21 रँकवरती नायब तहसीलदार किंवा मंडल अधिकारी बनली असते, ते 2 रँकला आली, देशावर आयएएस दर्जाचे अधिकारी बनलं ते होते. इतके ताकद आरक्षण, म्हणून तुटून पडा नसतं आता येड लवी ना आपल्याला 2 महिने यांचा पोळा आहे. आता ही बैल त्याच्या पुढून तो बैल त्याच्या पुढून हे त्याला शिंगाडाने वरगडी काही बैल तर असे ते शिंगाडत नाहीत त्यांना मोळलेले हुंडे, हे नुसते पुतडे आणणारे एका नागाला असले ते हे आणलं यांचा पोळा आपल्याला लागण ना. मग आपला साहेबाचं चिन्ह काय तो असा आहे रे, ते टमरळ कुठून ऑनलाईन कुठून नाही, त्याचं ते बदग भाई परदेशातून शिकून आलंय ते आपली चेडी घालून चलत आहे कोणकडे बी,
त्यांना मोठं करणार तुम्ही, तुमच्या रक्तात घेऊ नका त्यांचं राजकारण, नाही तर तुमच्या डोक्यात त्यांचं चिन्ह येते आणि आपलं आरक्षण राहायचं माग, आपलं आरक्षण नको माग राहून द्यायचं. आता जर आपल्या चर्चेतून आणखीन चर्चा राहिली ना तुम्ही म्हणता मग आत्ता भूत काय होतं, आणखीन चर्चा राहिली तुम्हाला सार सांगायला लागलो आरक्षणाचा आणि अन्यायाचा आत्तापर्यंत. त्यांचे चिन्ह जर आपली आता डिक्लेअर झाली तारीख ठिकाण, तर आपल्या गाड्याला मोटरसायकलला फोर व्हीलरला डायरेक्ट आपल्या सभेचे बॅनर स्टिकर लावायचे, त्यांचं चिन्ह आपल्या गाडीला लावायचं नाही कोणाच्या, तो टकोरवर लाव म्हणायचं मागून पुढून लाव कपाळाला चिटकवतोय हिंड कुंकड हिंड आहे तिकडे आमच्या गाडीला लावायला जागा नाही, तो जर म्हणला टायर लावतो आपल्या टायरला आपल्याच पॉम्प्लेट चिटका त्याच्या इथं चिटकू नका त्याला पळून पडून द्या तिकडे तसं त्याला ते लागून त्या काडी जशी इथं आपलं पार वाटवलं झालंय. आणि एखाद्या का आपल्या मराठ्याच्या माणसाने गाडीला नाही लावलं ना त्याला बोलायचंच नाही, दुसरं काहीच नाही करायचं, त्याला हानायचं नाही मारायचं नाही, तुम्ही तिसऱ्यात लफडे लय करतात मला ते निघले टेन्शन येईल. आपल्या विरोधात गेलं तरच त्याला विरोध करा, मग विरोध करू नका ना, अंगावर आला ना मी सोडित नाही तुम्ही टेन्शन ना घेऊ, कोणीही येऊन द्या मग त्यो त्यो पट्ट्या ठेप्याला आणला मी. हा लोक सांगायचे 5 किलो वजन कमी झालं त्याचे, मी त्याला म्हणलो होतं मी येडाय मायनाज नको लावून, त्याला वाटलं बघ दोष आणून तो शिंगाडा मोडायला त्याला लय खिलरी बायला शिंगाड लागतं माझ्याकडे यायला, ते मला धावसा आणायला गेलं कर की शीन पुढं नेहमी यासाठी लय तरायला लागला होता. त्याच्या जवळचे लोक सांगत आमच्या साहेबाचं 5 किलो वजन कमी झालं, म्हणलं बरं झालं मग आयुर्वेदिक खात होता तवा नाही झालं आता झालं झालं बरं झालं. मी सगळ्या दुश्मनी अंगावर घेतल्या काळजी करू नका तुम्ही, मी त्यांना नाही मोजत कारण जात ही मोठी करायची. सध्या तुम्ही मला कुठंच भेटत नाही, तुम्ही 2 जागेवर भेटत सध्या मला, लग्न सप्ते मी बी मग लग्न सप्तेच धरले तुमच्या मागाशी, तुम्ही लग्नाला गेले मी व्यासपीठ मला म्हणजे आशीर्वाद दे, एक तर मला आशीर्वाद देता येत मला आरक्षणावर बोला सांगा तुम्ही खपा खप बोललो तुम्ही कधी पण मग मी हे सुरू करतो लग्नात सप्त्यात हे सुरू केलं मी आज तुम्ही 2 जागेवर भेटता कारण खरं सांगतो मला मला येड लागलेले माझ्या मराठीच्या गोरगरिबांच्या लेकरं मोठे करायचे येड लागलेले त्यामुळे मी सोडत नाही. आता यांचा टोळा उगाच आपल्या अंगात राजकारण घुसून देऊ ना, हे मोठे होते आणि येते पुन्हा केशी करायला मोकळे. मला एक प्रश्न विचारायचा राहतो तुम्हाला लय दिसाच आपल्यावर केस झाले राखून कोणाला सांगतो नेत्याला जवळचे तेवढं सांगा पोलिसाला माग घ्यायची आणि त्यांनी ऐकल्यावर वाजलं टंबळलं आपलं. आपण आरक्षण मागतो निवडून आपणच देतो, देतो का देव आपल्याला नाही देत. शेतकरी काय म्हणतो कापसाला भाव द्या सोयाबीन तुरीला भाव द्या, आपल्याकडचा कापूस तुरी गहू संपला त्यालाच भाव येतो का नाही, शेतकरी ऐक नाही तुम्ही मुंडके फंडके हालिता का नाही येतो का भाव त्या टायमाला, परत काय म्हणता तुम्ही कर्ज माफी करा म्हणता का नाही त्यांना करतात कधी आणि मग त्यांना कमी निवडून देता बोला ना द्यायचं नाही मग इतके उमेदवारीचे अर्ज घेऊन काय राहिले तर माझ्याकड मला तिकीट द्या मला तिकीट द्या बधीर करून टाकलो तुम्ही मला, मी तर उडलो कुंकुण पडो ह्याला फ्लॅट लय डेंजर होतो पाठवी यायचो ते म्हणा त्यांना झोपा म्हणा पण झोपेतच बोला झोपेत कस काय बोलू झोपेत बोलू कसा मी, ते म्हणले त्यांना म्हणा झोपा काय हरतो नुसतं दार उघडा मी दारातूनच विचारतो, म्हणलं उघडावा दार मग म्हणलं आत येऊ कशी म्हणलं ये आता इतक्या जवळच आलं ना आता काय आला म्हणलं तेवढं तिकीट मला द्यावं लागणार तुम्हाला माझ्यावर 3 केस झाल्यात त्याच्या मागं दुसरा होता तेव्हा मला माझ्यावर 5 आहे बरं का खेळ आता येऊ हे भयान काम आहे. तुम्हीच त्यांना निवडून देतात प्रश्न सुटतात का तुमचे, शेतकरी तुम्हीच आहेत आरक्षण मागणारे तुम्हीच आहेत मग जाऊ द्या ना तुमचे माणसं जमत नाही का तुम्हाला, मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे जाऊ द्या मराठ्यांचे, धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे जाऊ द्या गोरगरीब धनगरांच्या लोक तिथं 12 बलुतेदारांचे लोक आहेत जाऊ द्या त्यांचे, मुस्लिम बांधवांचा प्रश्न आहे जाऊ द्या तिथं, दलित बांधवांचे प्रश्न आहेत जाऊ द्या तिथं, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला जाऊ द्या तुमचे, असं काही आहे का कि तिथं पॅन्टीवाले पांढरे कपडे घातलेलेच पाहिजे, धोतरावाला नको धोतरावाला एका कपक्याच देत असतो त्याला वाचत येत नसल्यामुळे तेव्हा तो करसही
मला एका मंत्र्याचा अनुभव आहे बा, नाव नाही घेत पण सांगतो तुम्हाला, त्यांना जर म्हणलं हे काम करून द्या ते म्हणतो चला बरं, ते जात असं करून घेत, मग कोणी जर म्हणलं ना त्याच्यावर इकडत लिहिलो होतो, अरे ते म्हणतो अर्ध मग घरा काढलेलो मला वाचून असलेले फटकून काम करीत असते आणि तसे परवडते, अभ्यास करून बोलणारे काम नाही करत, जाऊ द्या काय अडचण आहे का, असं काही एका दलिताचा तिथं जाऊ नये म्हणून घटनेत तसं काही लिहिलंय का निवडणूक आयोगात, धनगरांचा जाऊ नये, मराठ्यांचा गरीब जाऊ नये, मुस्लिमांचा गरीब जाऊ नये, जाऊन त्याने एकदा समजा पहिल्या दिवशी नाही सापडायचं त्याला, त्यांना का सापडाना पुढे ते संसद भवन विधान भवन नाही सापडायचं त्याला, हिंड इकडे तिकडे उशी सगळे दोन्ही हिंड ते हिंडला मग काय झालं, प्रश्न सुटते का नाही, कापसाचे ऊसाचे कर्जमाफी होईल का नाही, हला माना नसत्या आणि हना शिक्के त्यांना, परत माना साहेब आहे आमचा काय साहेब येतो डबडे ते कुठून आणले तर कुठून नाही, कामा धामा सगळं वाटवळ झालं आपलं, तुम्हाला काहीच राग नाही चिड नाही का, फाशी कोणी घेत आहे आपल्या आई बहीण कोणीतरी आपला बाप कोणीतरी, आरक्षणात आपल्या लेकरं फाशी घेणार, तुमच्या डोळ्या देता जर तुमची जात संपायला लागली काय कामाचे तुम्ही, 6 करोड लोक असून 6 करोड मराठी असून काय कामाचे तुम्ही, आणि यांचं तेच पण होतं, आणि तुम्ही एक मला एक मध्ये इकडे बेजार केला बघा, माझ्या ध्यानात आलं म्हणून सांगत आता कोणी यायचा आपले शीट उभा केल्यावर तेव पडन हे पडून तुला काय करायचं, तेव पडन हे पडून पडून देऊ कुणी बी लागून काढी त्यांची पुरी, तुम्ही किती दिवस यांच्या कोण बोलणार आहे, तुम्हाला किती दिवस यांच्याकडूनच बोलायचं, माझ्या त्याच पोर गे ते पडत जाऊन दे त्याला ऊस तोडायला तिकडे, तुम्हाला किती दिवस यांच्याकडून बोलायचे, नाही ना ती मग म्यावना होता, मग म्यावना होता म्हणून आमच्या मराठीत मतदान घेतो सगळं तुला, तो म्यावना येतो, तुम्हाला किती दिवस जातीच्या लेकराकडून नाही ओढायचं, तुम्हाला एक सांगतो शेवटचा संदेश पवित्र नारायणगडाव, जर जात जगविले नाही ना तुम्हाला संपवायला वेळ सुद्धा लागणार नाही, हो जातीच्या जीवावर आपण सगळे जीवंत आहेत, सगळे फक्त आणि फक्त जातीच्या जीवावर जीवंत आहेत, जसे बाकीचे आहेत तसे, कधी काळी माझी जाती एक नव्हती आज एक आली, गर्व राहू द्या, खूप लोक जळायला लागलेत आपले जाती एकत्र आली तर खूप, आणि माझ्यावर तर इतके जळायला लागलेत ते म्हणते हे कुठून आलं आणि कुठून नाही, कुणाला भय नाही बी, कुणाचं ऐका नाही बी, काही दिलं तर मला काही देऊ शकतेत ते, मी खरं सांगतो या पवित्र नारायणगडावरून मी काही खोटं नाही बोलणार, मला मी जर माग सरकारला असतो ना इतके पैसे दिले असते माझ्या बायकोनं मी दोघांनी 5 पेढ्या नोटा खाल्ल्या असत्या नुसते, आणि पदव दिलं असत, माझे 1-2 लेकर सुखी ठेवून मी करोडो मराठीच्या लेकराचं वाटळ करून त्याचं पाप डोक्यावर नाही घेऊ शकत, कधीच नाही घेऊ शकत, फाशी घेऊन मरण पण तुमच्याशी कातारे नाही करणार, यो या नारायणगडावर शब्द आहे माझा, तुम्हाला याला पुढे टाकू द्या, मला याने इतक्या केसी केल्यात माय बैठक घेतली तरी बी केस, ह्या बैठकीची होती का काय बहुतेक, बैठक घेतली तरी केस, मी सप्त्याला गेलो तरी केस, रोडवर गाडी उभा केली म्हणूनच केस केली हो एका जागेवर माय, आता रोड न करून मग दगडावर उभा करू वर, तू का अधिकारी आहे का काय आहे का, तो डोकं सोल्ड आहे का काय काय मिळत लागा, एवढा देवेंद्र फडणवीसच्या आधी गेलेत अधिकारी सुद्धा, आणि देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा एवढा अन्याय करायला लागलेत मराठीवर, भया माझ्या तर घराला इतक्या नोटिसा चिट केल्यात कोणतरी बघून आहे ना एखादी बा, मी एक दिवस गेलो मला ट्राईल परिचित बसली का माझ्या भेटायला सगळ्यात नुसत्या नोटिसात नोटीस, इकडं हजार राह तिकडे हजार राह, म्हणलं इतकं हजार राहायचं म्हणलं होतं 35 वर्षाचं ते माही, मी नाही येत म्हणलं नेऊन टाक मला तुझा नाही त्या दिवशी, इतक्या नोटिसा काय करायचंय माय बाप, मला तडी पार करायचंय त्यांना राज्यातून, हे देवेंद्र फडणवीसांचं पद मी त्यांचं नाव घेतोय म्हणजे का त्यांना विरोध नाही करत ना, इथं बी त्यांचे असते परत म्हणायचं आमच्या साहेबाला बोलणं काय साहेब येतो हा मराठ्याचा वाटवळ करायला निघाला ना हा साहेब, त्यांना 6 महिन्यात बोललो का मी, मग त्यांनी षडयंत्र का केले, महिलावर गुन्हे दाखल कराव, उलट त्यांना स्वाभिमान पाहिजे होता, भाजपाचा वरिष्ठ नेता मुरब्बी हुशारी, पक्षात कोणी येत नसलं तर जेलला टाकायच्या भीतीनं ओढून घेऊ शकतो, इतका मुरब्बी माणसानं म्हणायला पाहिजे होतं की इमानदार राज्यात कुठं आहे माझ्या, स्वाभिमान आहे मला महाराष्ट्र राज्याचा की इमानदार पोर सुद्धा आंदोलन करते, तर माझ्यावर गुन्हे राज्यातून तडीपार करायसाठी,
बरं फडणवीस साहेब तुम्ही मला राज्यातून तरी पार केलं, मी पर राज्यात जाईन, मी इकडच्या मराठी तिकडे बोलून मोर्चे काढी, तुम्हाला सुट्टी नाही देणार मी, आणि तुम्ही समजा मला जेलला टाकलं तर मी जेलात मराठी कैदी जे असले ना त्यांचं मोर्चा काढीत असतो आताच, मी सुट्टच नाही देणार आतल्या कैद्याला, म्हणून तू संपलेला तर मी संपलेला, आपण दोघं बाहेर जायचा अंदाज नाही, आज दोघं उपोषण करू तू असून त्याच्या कामाला येईन आरक्षण, चल पण सुट्टी नाही देणार. तुम्ही का असले स्वप्न बघताय? बर तुम्हाला पुन्हा या नारायणगडावरून तोच विषय काढतो मी, मी पागल झालेलो नाही म्हणून आई बहिणीवरून बोललो, उपोषण होतं झालं बी असं, पण एवढं काय लागलं तुम्हाला? आई बहिणीवरून बोललेलं यासाठी नेमली तुम्ही लगेच, आणि आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंधाड्या चिंधाड्या केल्या तेव्हा तुम्हाला त्याच्यात नाही आई बहीण दिसली देवेंद्र फडणवीस त्यात कस काय नाही दिसली, तुमची मात्र ती आई बहीण आणि आमची ती नाही, ही कोणच्या नियत आणि कोणतं राज्य चालवायला लागले तुम्ही? आता तर नवीनच फंडा आलाय परवादीच्या बसून माहीत झालं तुम्हाला? अरे मग काय माहीत होत तुम्हाला, मी मध्ये टाकल्यावर माहीत होईल का तुम्हाला? काल नवीन एक परवादीच्या बसून प्रयोग सुरू केलाय फडणवीस साहेबांनी, माणूस शिंदे साहेबाचा बघा आता कार्यक्रम, पडद्याच्या मागून दोन तीन बिल्डरचे दरवाजे उघडले, त्यांजवळ लय पैसे लय माजलेले जणू ते, तो मराठ्याचा कचाटा सापड म्हणा त्या बिल्डरला, मग सांगतो तुला कचका कसा आहे, गोतापट्ट्यात पैसे वाटायला चालू केले माया आंदोलनात लोक, हाय मीडियाच्या समोरच सांगतो माझ्या गोतापट्ट्यात सुरू केलं, त्यांना 100 लोक आंदोलनाचे फोडायचे माझ्या आजूबाजूचे, 15 लाख रुपये माणूस, आणि जो 15 लाख देईन त्या माणसाला त्या देणाऱ्याला 5 लाख, इतक्या इमानदार माणसाकडे गेली ती, त्याला गेल्या गेल्याच म्हणले वरून पैसे 15 लाख घ्या खर्च आला तुम्हाला, तो म्हणला माझ्याकडे 50 लाख म्हटलेच धर तुला, कारण त्याच्याकडे 150 आणि पैसे घेऊन जरंग्या पाटलाचे पाट नाही सोडू शकत म्हणे, आम्ही मला जेलला टाकायचा टाका, एका दिवसात ते 11 लोकांना भेटले, 11 माघारी पाठवले, एवढी इमानदार अवलाद आहे फडणवीस साहेब माझ्या मराठ्यांची, सांगतानाच सांगितलं त्यांना, आणि तो माणूस फोनवर सुद्धा बोलला मुख्यमंत्र्याच्या ओरडीला, ते म्हणे घ्या घ्या दिलेत घ्या, म्हणलं कशाचे काय पण काय त्रास का नाही म्हणलं, राहून त्या खर्च आहे पाण्याला लागत, तुम्हाला लय झाले का आरक्षण द्या ना, पैसे तुम्हाला घ्या, तुम्ही मला मागा, तुम्हाला नारायणगडावरून माझं आव्हान, तुम्ही पैसे मागा, 5000 करोड रुपये लागतात आरक्षण देतो, 2 घंट्यात मराठे 5000 करोड रुपये द्यायचं आरक्षण, चला 2 घंटे लागू देत नाही, जातीला इकत घ्यायचं पाप करू नका, पुढे टक्कर तुमचे आमचे हायची, सुट्टी नाही देऊ शकत मी तुम्हाला, हे सत्य सांगितलंय मी तुम्हाला, माणसं सुद्धा आहेत आपल्याकडे, मग त्याचा बी वेळ आली ना, ते जर म्हणलेच लागलेच तर आला कोणचा ओ डीएन काय त्याला काढा त्याचे रेकॉर्ड मोबाईलचे, आमचे तर काढायला लागलात ना तुम्ही, काढा त्याचे. आता महिलाचा विषय, महिलानं टांतरवाली 307 केसेस केल्या, 120 ब 353, तिथं कोणतं शासकीय कार्यालय? काल नांदेडला अशोक चव्हाण साहेबांनी सुद्धा आमच्या मराठ्यांच्या पोरांवरती 353 केलं, तिथं कोणतं शासकीय कार्यालय? अशोक चव्हाण साहेब तुम्ही मध्ये जाता जाता राहिलात ना, आता मराठीच मागं लागा ठरला का तुम्ही? मिळायला लागले ना बाजरी भाकर बाहेरचे खाणं गपचिप, तुम्ही आता 353 करायला काय तिथं शासकीय कार्यालय होतं का? नाही ना, 353 त्या पोरांवरती गुन्हे दाखल केले, तिथल्या पोलिसांनी अशोक चव्हाण साहेबावर का नाही केले? ते परवानगी घेऊन गावात आलते का? जर घोषणा द्यायची परवानगी आमच्या पोरांकडे नसल, आमच्या गावात यायची परवानगी त्यांच्याकडे होते का? आणि गावात यायची परवानगी असेल तर त्याच गल्लीतून यायची होती का? तुम्हाला गल्ली नंबर 1 मधून परवानगी देऊन 2 गल्ली नंबरातून आलेच कस काय? चल होय माघारी, तुम्ही 353 कसं दाखल करता? त्या वाघोलीच्या महिलांवरती केसेस दाखल केल्या का? आंदोलन केलं म्हणून मराठ्यांना तुम्हाला जरा रिस्क लागू द्या, तुमची आई बहीण असेल किंवा कोणाची असेल ती राज्याची ती माता माऊली आपली आई बहिणी, आंतरवाली सुद्धा 353 307, कुणाचा हात मर्डर झाला का तिथं?
पर सामूहिक कट रचला का आम्ही तिथं, आम्ही आमच्या मंडपात आपण बसलो तसं बसलेले, बाहेरून आले आणि आपल्याला मारायला चालू केलं. याचा अर्थ कट रचून ते पोलीस आले होते तिकडून येणारे. 120 ब तुम्ही ते पोलिसावर लावला का? पारदर्शी समजता ना स्वतःला फडणवीस साहेब तुम्ही? तुम्ही त्या पोलिसांवरती 120 ब 307 लावला का? एस आय डी त्यांची चौकशी होणार का? आता त्यांना बडतर्फ केलं जाणार का कायमचं? तुम्हाला सांगतो फडणवीस साहेबांनी काय केलंय मारणाऱ्या पोलिसांचं. 15 दिवसासाठी सगळ्यांना निलंबित केलं. आणि मी पाठीमागच्या महिन्यात माहिती घेतली ते पोलिस कुठे, ते अधिकारी कुठे. फडणवीस साहेबांनी सगळ्याला बक्षीस देऊन भरती केली त्यांची. बघा मराठ्यावर अन्याय, सगळ्यांची भरती केली, वरिष्ठ पदावर नेऊन घातले. शिंदे साहेबांबद्दल आपल्या मनात पाप होत का? कंटिन्यू सांगितलं, तुम्ही कोणत्या पक्षातून आले, कुंकड गेले, माझ्या मराठ्याला काय देणं घेणं नाही, काहीच देणं घेणं नाही. मराठ्यांना पक्की खात्री होती आरक्षण देऊ शकते तर शिंदे साहेबच. मी सुद्धा म्हणत होतो, समाज सुद्धा म्हणत होतो, मध्ये त्या फडणवीस साहेबाचे नादी लागले. काय म्हणते, जर माया नादी लागलं तर मी लिमिट तोडल्यावर करेक्ट कार्यक्रम करत असतो. मा शिंदे साहेब, शिंदे साहेब तुमच्या लक्षात नाही आलं, मराठा समाज तुमच्यावरती प्रचंड प्रेम करत होता. तुमच्या हातानं तुम्ही मराठ्याच्या नजरेतून उतरायला लागले, उतरला सुद्धा. काहीच बोलायची गरज नव्हती, ते दुसरं तर बोलत नाही. त्याचा ना 36 आकडा आहे वाटतं आरक्षणाचा त्याचा. एखाद्या फार बोलतो उशीर, माया वाटायला गेलं मी असं करे, काय करत असतो तू? ते बोलत नाही आणि बोलायचं अंगावर घेण्यात मजा नाही. त्याने विमध्ये एक चाल केली ती पाडली, पण बहुतेक सुई त्यांच्याकडेच असावी. ते झाड पडत आहेत का काय अंधारातून? यांना श्रेय घेण्यासाठी आपलं खरं सांगतो तुम्हाला, सगळ्या सुवारीची अंमलबजावणी मागे राहिली वा, शपथ सांगतो तुम्हाला, फक्त श्रेय घ्यायसाठी. शिंदे साहेबांनी घ्यायचं का, त्या अजित पवारने घ्यायचं का, फडणवीस साहेबांनी घ्यायचं, हत्ती घासायला आपल्या आपलं मधीच बुतलो. त्याच्यापेक्षा मराठ्यांनी, 12 बलुतेदारांनी, मुस्लिमांनी, धनगरांनी आणि दलितांनी देणारा बना, देणारा बना सरळ, मागणारा बनण्यापेक्षा देणारा बनल्याशिवाय पर्याय नाही. कारण यांचं चाललंय श्री, त्यांचे 2 उपमुख्यमंत्री होते, आपल्या 7 होऊन द्या ना, अडचण नाही. जेव्हा म्हणून मला उपमुख्यमंत्री होते, त्याला तू उपमुख्यमंत्री धंदा झाला, कपा कपी एक खातं देईल त्याला, काय जे कळत नाही ते खातं देईल त्याच्या वाट्याला, काय फरक पडला तुम्हाला? हो ना, अरे रूढ तर पडली ना, एकच उपमुख्यमंत्री असतो, एक तर उपमुख्यमंत्री पदच अस्तित्वात नाही देशात, तरी पण दिले आपले 7 उपमुख्यमंत्री 7 जातीचे 7 चालून देत असतात. धनगराचा का उपमुख्यमंत्री झाला ना, बसा गेला तिथे, कसा कच निधी देईन देऊ, सह्या करायला ढिले नाही पडायचे, जाऊ द्या तरीच बांधवाचा एक उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्रीच नको नाही तर आपल्यात, सगळे उपच राहू द्या, उप उपाचा टोळका आल्यावर मग मंजुरी. हा आपल्यावर केस केली माग घेमानाची गरज आहे मग? तुम्ही देणारे बनंद आलो हो, तुमच्या पाया पडतो ना मी, कमून मतदान व्हायला घालून तुमच्या लेकराचा वाटोळ करता, बोल द्या ना, कशाला बोंब लावायची गरज आहे? हे मिळत नाही, ते मिळत नाही, आरक्षण मिळत नाही, केसी माग घे. आता बरं मला फोन करते ना दादा, ती ते पोलिसांनी केस केली मग, आता मी कुणाची विरोधात आहे? सरकारचा. तुम्ही कोणाची विरोधात आहे? आणि ते खरंच केस माग घेईन का? आता माझ्यावर त्याने ज्यासाठी ठोकली महज मला सुचना आहे, माझ्याकडे याय नाही ती कोंकडी गेली का? 1.5 महिना झालाय कोंकडी हिंडे ती कोणा मी काय करती, मी तिची वाट बघून 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 बेजार झालो. मी दवाखान्यात होतो, शपथ सांगतोय पवित्र राय नारायणगडावर मी खोटं नाही बोलणार तुम्हाला, बरं का? आज तरी तसं बोलतच नाही मी, पण काहीच नाही बोलणार. मी दवाखान्यात होतो, या राजकारण्या लोकांची जर चौकशी लागली ना आणि त्याला जर कळलं ना मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून आमक्या आमक्या आमदाराचे मंत्र्याची चौकशी लागली, ते म्हणतो मग पोट दुखायला, छातीत गोळा उठला त्याचा, त्याचा बीपी वाढा, ते म्हणतात दवाखान्यात नाही, ते दवाखान्यात जातं चौकशी होत नाही ना मग ऍडमिट असल्यावर. मी तर आधीच दवाखान्यात होतो 2 दिवस उपोषण सुटू, आणि मला कळलं यासाठी नेमले माझ्यावर. मी तर दवाखान्यात होतो, माझ्याकडे आता सलाईन होती,
डॉक्टरला म्हणलं असतं इकडे सतत पोचव आणि कोमात गेला म्हणून सांग. सोपं होतं नाही, मी ते तोडून टाकलो. अंतरावली लागलो म्हणलं येऊ दिस ती मला बघच कशी असते. आणखीन आहे ना भाऊ कुंकड हिंड तीन कुंकड नाही तिथे केलाच नाही. कशाला नाटकं करता काय रे माझं? कोणता राजकारणी माया माग जेव बोलन त्याला कसा कच धुतोय मी. कोण आहे माग तुम्हाला माहित आहे का? राजकारणी माग असलं बस म्हणलं बसावं लागतं, उठ म्हणलं उठावं लागतं. आत्ताच्या उमेदवारासारखं कसे पळत येते बस म्हणलं बस येत आहे का? जाते देणे घेणे त्यांना काही कोणत्याच धनगर बांधवाला सुद्धा हेच भाजपवाले म्हणले होते युतीवले म्हणले होते आरक्षण देऊ. हे महाविकास आघाडीवाले विट्टमराळे म्हणले होते देऊ म्हणून दिलं की यांनी. तरी तिकडूनच उभा राहणार तुम्ही, आपले तिकडूनच उभा राहणार. तरी मला वाटतं पुढच्या वर्षाला असा प्लॅन करावं राजकारणी लोकांनी उभाच नाही राहायचं. एका पक्षाच्या पक्षाच्या लोकांनी उभाच नाही करायचे. त्यांचे जे पक्ष आहेत ना ते उभाच नाही करायचे. मराठ्याचं उभाच नाही करायचं. 70 वर्ष तुम्हाला दिली, आता 5 वर्ष जनतेला जरा परत फेड करा शिका ना का? लोकांचाच खाता का ओरवी उपकाराची परत फेड. एकदा जनतेने एकदा पक्षाचा प्रचार केला, आता एकदा जनतेचा करा ना. मरायला लागले का तुमच्या गाड्या घोड्या भेंडाने इकडे घेऊन? पंप तुमच्याकडे, डिझेल तुमच्याकडे, भाव तुम्हीच वाढता, पैसे वाढून तुम्हीच घेता, याजाने वाटाला तुम्हीच येता आम्हाला. कोणाचे पैसे ते फायनान्स यांचेच आहेत ना, बँका यांच्याच्या. एकदा देणारे बना सगळ्या जाती धर्माला आव्हान आहे माझं यांना नारायणगडावर. एकदा देणारे बना मागणारे कवर बनायचं आता. हो द्या जाऊ द्या आपले सगळे तिथं सामान्य गेलं म्हणून काय झालं सगळ्यांचे? शेतकऱ्याचे प्रश्न मिटतील, सगळ्याचेच मिटतील. त्यांचं आपल्याला काही मागितलं की बजेट कोण म्हणत आहे लगेच व्हायबल होते कांद्यावर येतात पार त्यावल्यावल्यासारखे. त्याने एक लय लोक मधी घातले. तुम्हाला माहित नाही आतून काय करतोय, देऊ माहित तुम्हाला काय करतो. तुम्हाला माहित काय नेमकं मग तेव्हा तुम्ही काय करतो माहितीये का? फडणवीस साहेबांनी चौकशी लावली की त्यांच्या पण जाऊन बसतो चौकशी लावणार. ते म्हणतो पुढं जाय पण मग जाऊन खायला काही मिळत नाही, हगायला सुद्धा नाही मध्ये. ते म्हणतो मग बरं बाबा चला आपलं पक्षातच जो पुरे गेले. साहेब तुम्ही घेण्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही, तुम्ही घाबरून घ्या नाही तर सरळ घ्या. पण मराठा समाजाविषयी द्वेष आणि त्यांचं आरक्षण लवकर द्या, द्वेष मनातून काढून टाका. तुम्हाला ज्याला घ्यायचं त्याला घ्या. भीतीनं तुमच्याकडे येणारा मराठा नाही. मी एकटा उदाहरण आहे तुम्हाला, मी एकटा उदाहरण आहे तुम्हाला. तुम्ही किती घाबरिलं आणि काही केलं तरी मराठा घाबरून येत नाही. त्यांनी जे शिबिर केसेस केल्या बीड जिल्ह्यात किती टेटस आहे का नाही? प्रतिष्ठा का एस पीला आहे का नाही? प्रतिष्ठा आहे, टेटस आहे. त्या पिंपळनेरला एस पीच जाऊन बसले. त्या फडणवीस साहेब तुम्ही ते एस पी आहे त्यांना काय टेटस आहे, त्यांना काय प्रतिष्ठा आहे? कोतवालाची भूमिका निभा लावली व एस पीला गृहमंत्र्याने कोतवालाची. एस पी जात असतात का जे सी पी बघायला? आणि गुन्हे दाखल केले काय केलं त्या जे सी पीने? फुलं टाकली. माझ्या मराठा समाजाला 70 वर्षात न्याय मिळत नव्हता, आरक्षण मिळालं म्हणून मराठा समाज खुशी दे फुलं टाकी देतो. काय करायचं टाकून दे ना. तो ऍट टकोरवर 2-4 टन ओतून घे आणि म्हणलं तुला ओतू नको जे सी पी लाव नाही तर रिक्षे टाक घेत टकोरवर ओतो. आणि दुसऱ्याच्या वती ज्यांच्या चिप्पीला केस नाही त्यांच्या टकोरवर बोलायला टाक पाहिला चाल वरून फुलं टाकेव. आम्ही काय म्हणलं का तुला हिंगुळ लावली उली? आणि म्हणलं का आमचे लोक टाकते तुला देत काय? जे सी पी आमच्या, फुलं आमचे, भाडा आम्ही देणार, डिझेल आम्ही टाकणार, पैसे आमचे, लोक आमचे, रस्ता आमचा, मागणी आमची, तुला नेट काय मुंबईत बसू? ते हलके वाजणारे त्यांच्यावर गुन्हा दाखल. ते हलकेवाल्याने काय केलं तुला? त्याने ती बी वाजायची नाही का? ते डीजे वाले ते गाणं वाजत आता मी तयार केलं का? ते मी तयार केलं का? ते म्हणते त्याला झोप यायन यावल्यात, मग मी काय करू त्याला झोप यायन? ते म्हणते ते गाणं बंद करा आता मी लावलं का? तुला नेट काय? तू कुमून ठेका घेतो विनाकारण लोकांचा. लोक रास्ता रोको करते. आपण मुंबईला गेलतो का तेव्हाच्या कोणी आता गेवरात दाखल करायला चालू होत. आत्ता 4 महिने झाले बरोबर साहेब तेव्हा झोपले होते तुम्ही, त्यावेळेस तुम्ही कुठे गेलते? आता कुणी दाखल करणार? नुसता बैठी केलं जरी माणूस चालला ना तरी 107 ची नोटीस शेवा झाला 107 ची. मग बैठकीला नाही जायचं का आम्ही?
कोणतं राज्य चालवता फडणवीस साहेब तुम्ही? तुमच्यापेक्षा इंग्रज बरे होते, निजाम बरा होता अशी मनाची वेळ जनतेवर आली. आता लोकांनी बैठकाला नाही जायचं, लोकांच्या गाड्या अडवायच्या, स्टिकर दिसलं की गुन्हा. ते क्रेनवाले होते एक मुस्लिम बांधव बीडचे, मला कोणतरी सांगितले त्याने हरलावायला दिलत, फुकट दिलत जणू, डिझेलला तेन टाकलं होतं असं माहिती. मग आपण का देणार? पण समजा तसं का सांग, त्यांचा गुन्हा दाखल केला का दिले म्हणून? काय पद्धत त्यांच्यावर गुन्हा दाखल? काय केलं बाकीचे जे शिप्या? टॅक्स घेतला. काय म्हणते? टॅक्स भरलेला नाही. इथून मग झोपले होते तुम्ही नेमके आमच्या आंदोलनातला मला टॅक्स आला तुमचा. आता मला गाड्या देतात लोक बसायला, नाही का? मी दौऱ्यात जातो ना. बोर झाले का? मला गाड्या देतात लोक बसायला दौऱ्यात जायला. त्या गाड्यावाल्याला फोन सुरू आहे, तुम्ही गाडी कस काय देता त्याला? मला? मग तोही देतो का? त्यातले डबडे घेऊन आणून बसले तरी तुम्ही. मग मी जातो तळेला आणि हे म्हणते ते काही बोलतो काही कस काय बोलणार? का तुमच्या बापाची गाडी आहे का ती? माझ्या खानदानी मराठ्यांचे कष्ट करून कमिलेली गाडी आहे. ते म्हणते ते गाडी काढली डिझेल कुठून टाकतो? अरे 50-50, 60-60 एकर जमीन आहे त्यांच्यावर. मी तुम्हाला नुसतं गोदापट्ट्यातलं उदाहरण सांगतो. गोदापट्ट्यात 123 गावात 300 लोक असे की त्यांना 70 एकर पेक्षा जास्त जमीन. त्यातले 150 लोक असे की 200 एकर पेक्षा जास्त. त्यांना 1600 टन नुसती सोयाबीन होती क्विंटल. 1200 ते 1300 टन नुसता ऊस जातो त्यांचा. ते 3000 एक दिवस डिझेल टाकू शकत नाही. एका महिन्यात दिवस 30 गाड्या 300. देवेंद्र फडणवीस साहेब गेले होऊन मला माहितीये. मी जोवर बोलत तोवर तुम्ही झोपत नाही. तिथं एक वॉर रूमच केली तो काय बोलतो लिया ते लिहाणारा जे पिणं संपल्यात लिहाणारा काय म्हणतो माहिती तुम्हाला? काय भविष्य जाऊ नये रे, यांनी काय लिहायला लावलाय मला? काय बेकार काम लावलं रे ते सांगत आहे मला. तुम्हाला काय माहित मागचे काय करणं देत? तुम्ही एखाद्या बार भाज्याला पैसे देत असताना त्याला ते उधारी ठेवली असेल तुम्ही एखाद्या हाट लावा. ते सांगत आहे का बेकार काम लावले तर असले काम कवाच जिंदगीत लागले नव्हते असले काम आले आम्हाला. गाड्या 300 दिवस 30 याचा जर आज नंबर आला तर दुसऱ्या गाडीवाल्याचा 30 दिवसांचा नंबर येतो. महिन्यातून एकदा 2-3 हजारात डिझेल टाकायला त्याला काहीच अडचण नाही. उलट आमच्यात भांडणं लागलेत माझ्या गाडीतून बसण्यात म्हणून. आणि तुम्ही म्हणता गाडी कशाला देतो? कोण भेंद यातला? तुम्ही जे शिप्या नको म्हणले, लोकांचे शिप्या बंद केल्या, लोक माळावर भरून गोण्यावर झाला लागले फुलाचे. आता आता गोण्यावर गुन्हा दाखल करता का फडणवीस साहेब? पोत्यावर गोण्यावर मराठ्या नाही थांबणार तुम्हाला. त्या गाड्या द्यायच्या कमी केल्या त्या गुन्हे दाखल करायला लागले त्यांच्यावर. मग आता जास्त गाड्या यायला लागल्या, जास्त यायला लागल्या. पहिल्यांदा तरी अर्ध डिझेल होतं, मी टोकून बघायचं अर्ध टाकलं फुल. आता फुल येतोय, सगळ्या गाड्या फुल येतात आता फडणवीस साहेब बोलल्यापासून डिझेलाचं. कारण मला नुसती गाडी देऊन परवडत नाही भाऊ, तुम्हाला माहित नसत. मला जर नुसती गाडी दिली मी माझं आठवणं बी नाही. त्या टाकायचं का त्या गाडीवाल्या तेवढं सांगत होतो डिझेल फुल करायचा आणि अर्ध बंद पडेल टाकलं लागणं आम्हाला. फडणवीस साहेब तुम्हाला नाही कळायचं हे जनतेचे लाठ आहे आणि उठाव आहे. याला उठाव म्हणतात आणि तुमच्या जीवनात तुम्ही कधीच उठाव बघितलेला नसन. आता बघा तुम्ही फक्त इतिहासात वाचित होते उठाव म्हणजे काय, 1857 काय, पेशवाईकालीन काय, इंग्रजकालीन काय. आता नवीन उठाव आणि इतिहास तुम्हाला पुन्हा एकदा वाचायचा आहे. नसता द्वेष मनातला सोडून द्या आणि आरक्षण द्या हेच मराठे फडणवीस साहेब तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. आम्हाला आरक्षणाच्या पलीकडे काय कळत नाही, मला राजकारण करत नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय सोडत नाही. आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा, यांना करू द्या काय करायचं. हे मला गुतविणार आहेत, माझ्यावर हल्ला घडून आणणार आहेत, मी हल्ल्याला सामोरं जायला तयार. यांनी माझा रोडवरचा सगळा पोलीस बंदोबस्त उठवलेला आहे, कारण यांना भाजपच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला घडून आणायचा होता पाठीमागच्या 20-25 दिवसात. मला ज्यावेळेस कळालं खात्रीला आहे त्या टायमाला मी जाहीर सांगितलं
तुमचा कोण कार्य करताना त्याला फक्त माझ्या गाडीला आढोय म्हणा, मग त्याला कचका दाखिरो कसा असतो, कुणीच नाही आलं. आम्ही बी काही एवढ्या कचम्यात कच्च्या तालमीतले नाहीये. तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही गैरवापर करायला लागला. पलटी होऊ शकते, पलटी होऊ शकते. तुम्ही इडी फिडी एस आय टी शिकली लोकाला, जर आमचे हे पोट्टे त्याच्यात गेले तर त्यांच्या टायमाला इडी राहणार आहे, तुमच्या मागे सुद्धा लागू शकते. ज्याच्याकडे सत्ता असेल त्याच्या मागे चलते जणू ते, असं म्हणतात लोक. मग आपले पोरायचे आल्या ते बी कुणाच्या मागं पळू शकते, आम्ही तर चाक बसू तिला. पण कुणाच्या मागं पळालो मग आम्ही बी कशाला नादेल आता जनतेच्या. जनता मायबाप समजा मस्ती येऊन देऊ नका सत्तेची, जनता काही करू शकते. आम्ही दुसरी सापडून आणू आणखी तिला एखादी भारी असली तर, पण ढिलं नाही पडणार. मराठा संघ डोकं लावू नका. तुम्ही जेवढे डाव टाकलेत तेवढे तुमच्यावरती प्रत्येक डाव टाकून तुम्हाला मी मागं सर केलेलं आहे. आणखीनही पुढचे तुमचे यशस्वी होऊ देणार नाही. आता शेवटचा डाव आणला त्यांनी पैशाचा, तो बी काल उघडा पारड्यामुळे ते बंद झालं, ते माघारी गेलं तर आलंच नाही. त्याला फोन लावतो तो, आम्ही ते फोनच बसले. ते म्हणतात एक घनशादी ते बोल लोक, मग कसा आला तर घेऊन घाण द्यायच्यात काय करते. आता नवीन डाव आणायचे सावधी चालू देते. आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्यांनी संगणक आणलं असं मला कळालं, पण 8 दिवस झाले कळायला. हुबेहूब जशाला तसाच व्हिडिओ बनवते जणू तू. आता मला बदनाम करायचे त्या कसला तरी व्हिडिओ दाखवायचा, याचं टकोरं त्याला बसायचं, त्याचं टकोरं याला बसायचं, त्याचे केस त्याला बसायचे आणि ते दाखवायचं. ते तसं नाही, ते नवीन व्हिडिओ नाही काढता येत. हा बघा, माया इमानदारीचं फळे, माया इमानदारीचं फळे. ते नवीन एक आता हेडे येणे बॉल हा लागतो, त्याच्या टकोऱ्याला लागू देतो, त्याचं इकडं लागू दे एकाच्या, पण मुंडकं फिरताना दिसतं ते दुसराचे. असं नाही त्या ओपे होप दिसतंय दरवाज्यापर्यंत आल्याला, अमुक आत नाही गेला तरी आत सुद्धा गेलेला दिसतो. इतकं राईट जसाल तसं. आणि मग मला बदनाम करायचं, काय नीच विचार आहे तयार तुमचे. एवढं मोठं सत्ता चालवता, माझे घाण घाण व्हिडिओ बनवायचे, ते व्हायरल करून तुम्हाला मला बदनाम करायचे. मी काय चूक केली हो माय बापा? मी इमानदारीनं समाजाचं काम करतो, ही चूक आहे का? मी समाजाशी प्रामाणिक आहे, तुम्हाला फुटत नाही, मॅनेज होत नाही, ही चूक आहे का माझी? काय वागता तुम्ही माझ्याशी असले व्हिडिओ कुठं रेकॉर्डिंग व्हायरल करणार? तुम्ही समोरासमोर खेटा ना, समोरासमोर खेटा. तुम्हाला लोकशाहीने खेटायचं तर त्यांनी खेटा, घटनेने कायद्याने खेटा. माझ्या विरुद्ध राज्यात एकही तक्रार नाही, एकही. त्याच दिवशी मी गोदावरीत उडी टाकेन तर एक तक्रार असली, एक बी नाही. मला एकही माता मावली म्हणू शकत नाही वाकड्या नजरेने बघितलं मग, एक बी. मी भांबेरीत 3.5 महिने राहिलो, 6 महिने साष्ट पिंपळगावात राहिलो, आता 9 महिने झाले मी अंतरवालीत. ओढी काळ्यात 2 महिने राहिलो, एकही आई माऊली म्हणू शकत नाही येणे आमच्याकडे वाकड्यांना जर पाहिजे. काय नियत आहे, काय सरकार चालवायला लागलेत भंगारसारखे. तुम्ही व्हिडिओ तयार करणार, त्या कशाच्या माध्यमातून ते व्हायरल करणार? पडवे साहेब तुम्ही ते बी केले तरी मी मराठ्यापासून तुटू शकत नाही, मी लांब जाणार बी. तुम्ही काहीही करा, वेळ आली ना तुमच्या मुंडकावर पाय देऊन आरक्षण घेऊन पण सोडत नाही मी आता. तुम्हाला काय बदनामी करायची, काय व्हिडिओ आणायची त्या मी नाही हटत. मी तुम्हाला कशाला धाटत नाही, यांना अंगावर घ्यायची गरजच नव्हती. सगळ्यात महत्वाचं ते शेफ होते, आमचं आमचं लागलं होतं त्याचं. मग काय ते कुठे गेला कोण खरं सध्या यावल्यावाला 15-1 दिवस झाले दिसणार काय पार फाच पळणार का काय तिकडे हिमालय हिमालय झोपला गा बोला ना काही व्हाय ना कुठे ग. त्याला वाटलं असं बरं झालं चाल तिकडे गेला ह्यो आपल्याकडे वाटत. मी बळच नाही बोलत माय बाबा, तुम्हाला शपथ घेऊन सांगतो मी शपथ घेऊ शब्द कधीच वापरत नाही मी कधीच बोलून. त्या अंगावर घ्यायची काहीच गरज नव्हती. ते एक डबड दे तिकड ते याच द्या ते जामनेरच ते म्हणतय याचा लय लाड केलाय. मा काय लाड केला तो मा? तो का चहा पाहिजेला मला एखाद्या बा, तो काय मला कपडे घेतले एखाद बा का पाळणा दिला झोका देतो तुम्हाला. तो काय लाड केला मा? तूच आमच्या अंतर झाला फुकटच्या हा पिऊन गेला आमचा पोहे त्याच्या दापातले निघले नसते ना आणखी 20 रुपयाचे आमच्याच पाण्याची बाटली पिऊन गेलं. अरे राग कशाला म्हणते हे सुद्धा तुला कळत नाही. राग कळत तुम्हाला राग झालेली स्वयंपाक केलेली
तिथे एक उकंडा होता, मी दिल्या व्यास फेडून हाकू जाऊ दे माया नाही पुरात पोटात, मी सांगतो तुम्हाला आता. तिथे एक उकंडा आहे मोठा पुढं लिंबाच्या पुढं, नाही का ते येशी पशी लिंब घेतला ना तुम्ही अंतरवालीतला, त्या लिंबापाशी उकंडा आहे, मी दिल्या व्यास फेडून हाकून सगळे आलेले मंदिर म्हणजे तिकडे तुमचं म्हणे जम. ते गेले म्हणले इथंच बसा इथंच बसा, एक जणातला घरी बसले ते चहा पाणी प्यार. तेवढ्यात गडबडीत फोन आला, कुठतरी घुंबरे मामाला म्हणलं ते व्यासपीठावर खोळ म्हणे कोणाच्या घरी बसले म्हणून, थोडी त्यांना आमचे लोक पळावा म्हणे पटकून बाहेर नाही ते मिळत काही म्हणून. हा ते गडबडीत बाबा लागला त्याच्या कानाला, तो पळत पळत बाहेर आला म्हणजे गडबडीत पळत नाही पण गडबडीत आलं, त्याचा एक पाय गेला त्या उखांड्यात आणि त्या बुटाला लागून ते आलं राख त्यावर. अरे ते म्हणतो कान निकाल खालून, अरे तुला राख काळा ना खालून कान निकाल रा. इन करताय उगत जत्रा तर 15 रुपयाच्या बेट घालतो इन करताय, मला म्हणतात लाडक्याला काय चेडीवर कडे चलत आहे कोणकडे व्यापार कडे कोणकडे पटक, आणि मला म्हणतो लाडकेले काय लाडकेले तो मी मराठ्याला फसवला तुझा जबाबदार आहे, तूच म्हणला होता सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करण्याऐवजी मराठा आणि कुणबी एक ह्याचा कायदा पारित करू का नाही केला, आणि म्हणा आरो तुला बोलतो सन्मानाचं करायचं बोलायचं सन्मानाने असलं ना तसं वागावं लागतं तेव्हा सन्मान मिळत असतो. मराठ्यांच्या आई बहिणीला हाणायला लावलं सन्मान, आणि आमच्याकडून आवाजावाची भाषा तुम्हाला पाहिजे, आणि आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंधाड्या केल्या त्याचं काय, तुम्हाला सुट्टी नाही. आता तर मी राजकारणात नाही, या नारायणगडावरून सांगतो आपण राज्यात एकही उमेदवार दिलेला नाही, काही काही तिकडेच सांगत आहे. मी बोळा मी तुम्हाला सांगतो मी साधा माणूस आहे, काही काही म्हणतात मला काना सांगितलं, त्याचं कान पडत फोडतो इकडे येत तू काय काना सांगितलं तुला, ते म्हणतात मला काना सांगितलं तू राय बाबा बरोबर आहे मराठी झाले कन्फ्यूज. मी काल तिकडे गेलो होतो तावऱ्यात, तिकडे लोक म्हणले सांगा बाबा आमच्या लग्नात सांगा तुम्ही खरंच दिलाय कारण म्हणलं नाही दिला बाबा काय पडतोय मनानेच काही रान हाते तिकडे उमेदवार दिलेला नाही. या आंदोलनाचा कोणी फायदा घेऊ नका, मला माझ्या मराठा समाजाचे लेकरं मोठे करायचे, हे लेकरं मोठे होऊ द्या, तुम्ही एकटे मोठे होता आणि यांचा वाटोळ करू नका. एक उमेदवार दिलेला नाही आपण कुठं कोणी त्या आंदोलनाचं नाव घेऊ नका, मा फोटो टाकू नका, मग फोटो कोणत्या पक्षाला टाकलं म्हणते तो ते टाकला असत काढायला बरं का, काही नाटक करतात राव यांना बेकार कार्यक्रम आहे बरं, माझ्या फोटोमुळं काय मी काय एखादा काय देव नाही पण त्याच्यामुळं माझं गोरखवर गरिबाचं आंदोलन मोडून म्हणून कुणीच ते काही वापरू नका. तुम्ही तिकडे निवडून या नाही तर पाडा पाडा काही करा आणि मराठी बरोबर कार्यक्रम करते ह्या बऱ्या तुम्ही नुसते मजा बघा बराबर कार्यक्रम लावा सोडूच नका. याने जर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी नाही दिली मग पुढचा आपलाच आहे बरं का नंबर, मग सगळ्या जातीने एकत्र यायचं मग पुढच्या वेळेस नाही माग पुढच्या वेळेस होऊन द्या जाऊन द्या घरी आणला सगळ्यांना आणि कसं काय प्रचार लिहित मग त्या टायमाला आपलाच उमेदवार उभा राहणार आहे ना, आता काय आपल्या गावात त्यांचं आपल्या गावात काहीच नाही पुढं बरं का नाही म्हणताना आत्ता म्हणलेत हा लस जोडी दे कुंकडची कुंकडं मी एक आत्तामध्ये बोलता बोलता बोललो म्हणलं आमक्या आमक्याने चांगलं काम केलं त्याच्यात दोघाचं आडनाव सारखं चालू त्याने ते पुढचं नाव त्याचं कट केलं त्याचं आडनावच घेतलं मागं दिला एवढं व्हायरल करून ते म्हणले ते मी माझ्या पाठीशी नेऊ खतरनाक कार्यकर्ता आहे बघा कार्यकर्ता इतके ढोकं लावते डेंजर त्याचं नाव काढून टाकलं त्याने फक्त पुढचं आडनाव घेतलं त्याचं आणि दिलं व्हायरल करून सगळीकडे म्हणजे तुम्ही समाज अडचणी देणं असं करू नका. मी खरं सांगतो मला लय जीवाची बाजी लावून माझी जात एकत्र केली माझी जात आता फुटून देऊ ना काही करून फुटून देऊ ना तुमच्या राजकीय स्वार्थासाठी अजिबात नाही आणि विरोध केला कुणी तरच विरोध करा बळच उगा विरोध करून अंगावर कोणाला घेऊ ना काही गरज नाही एखाद्याने विरोध केला ना त्याच्या दारात जाऊन त्याच्या मनगडाला मनगड लावत ताकद आपल्या काय घाबरायचं काम नाही कोणाला पण बळच नाही. आपल्याला आता मूळ विषयाकडे आपण सरकारने आपली फसवणूक केली सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीची आणि मराठा आणि कुणबी एक असल्याची दोनही विषय पाहिजे. गुन्हे मागा घेऊ एकही घेतलेला नाही, हैदराबादचा गॅझेट घेऊ घेतलं नाही, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेऊ नाही घेतलं, सातारा संस्थांचं नाही घेतलं, 1901 ची जनगणना नाही घेतली, 1881 ची जनगणना नाही घेतली, हे सगळं घेऊ म्हणलेले. शिंदे समितीला मुदतवाढ दिली, शिंदे समिती काम करती जे करती ती करतीच परंतु खालचे अधिकारी प्रमाणपत्र मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब देत नाहीये, ते तातडीनं द्यायचे सांगा उद्यापासून.
खोटे गुन्हे दाखल करायला सुरुवात फडणवीस साहेब ते आता तरी थांबायला लावा. विनाकारण लोकांना त्रास दिला जातो. आत्महत्या ज्या बांधवांच्या झाल्यात त्यांच्या नोकऱ्याच्या बऱ्याच जणांच्या ऑर्डर मुद्दाम फुल्या, त्यांचा निधी मुद्दाम दाबून ठेवलाय मुद्दाम. आणि आमच्यावर जर तुम्ही असे गुन्हे दाखल करतायत तर फडणवीस साहेब सरकारवर सुद्धा 302 गुन्हे दाखल करा, कारण आमच्या 350 ते 400 पोरांचे बलिदान या आरक्षणासाठी गेले, तुमच्याच मुळे गेले, याला दुसरा कोणी जबाबदार नाही. आपले हे काम सरकारने केले नाही म्हणून पुन्हा एकदा आपण अंतरवालीला 1 ते 1.5 करोड मराठी एकत्र आले होते, आता राज्यातला 6 करोड मराठा एकत्र येणार. एकही राज्यातला मराठा यावेळेस घरी राहणार नाही, एक सुद्धा. एवढी चीड निर्माण झाली यासाठी नेमल्यामुळं, महिलांवरती खोटे गुन्हे दाखल केल्यामुळं, मराठ्यांचे आरक्षणाचा प्रश्न न सोडवल्याबद्दल हे 10% आता आरक्षण दिलंय, याच्यामुळं पोरांना पोलीस भरती जाता येणार. सारथीचे कालपासूनचा प्रश्न मी MD ला सांगतोय, काल चंद्रकांत दादांना सुद्धा सांगितलं, बरं झालं माझ्या ध्यानात आलं, आता पुन्हा सुरू झालं. काल चंद्रकांत दादांना मी फोन केला, त्यांना सांगितलंय सारथीच्या पोरांना जे तुम्ही त्यांना 3 महिने वाढून दिले, जे आर तुम्ही काढलाय म्या नाही. ज्यावेळेस सारथीचा तुम्हाला 3 महिने वेळ वाढून द्यायचा होता, 8 महिन्याच्या ऐवजी 11 महिने करायचे होते, त्यावेळेस तुम्ही असं सांगितलं की आपण सगळ्याच जाती धर्माला करू, आणि म्हणलं हो तुम्ही केलं, त्यांना तसंच लागू ठरलं. आपल्या पोरांना त्या 3 महिन्याचा फायदा होत नाहीये. अभ्यासक्रम 8 महिन्यात त्यांचा पूर्ण झाला नाही. काल जवळपास 1500 पोर अंतरवालीला आले होते, त्यांना फोन करून सांगितलं तर त्यांचं उत्तर काय होतं माहितीये का, मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत म्हणे, त्यांना सांगा. मग तुम्ही काय मुख्यमंत्री संपायला निघालात का काय? तुम्हाला काम सांगितलं की तुम्ही त्यांचं नाव दाखवलं, त्यांना काम सांगितलं का ते म्हणतात गृहमंत्री पॉझिटिव्ह आहे, काय मिळेल येऊ नेमका? म्हणजे हे मराठ्यांना येण्यात करायची भूमिका आहे का? आणि आमचे पोर संपवायचे. MPSC ला त्यांच्या निवडी झाल्या, ते कोर्सेस करतील, आणि तुम्ही त्यांना सांगता मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत, पण तरी मी प्रयत्न करून बघतो. उपसमितीचा अध्यक्ष कोण आहे? तुम्ही कशाला नेमलंय ते? रद्द करून टाका ते, काढा ते सगळे उपसमितीचा अध्यक्ष फेकून बाजूला. मुख्यमंत्र्यांनी हे का हटवायला पाहिजे हे सगळं? उपसमिती जर मराठ्यांच्या कामाला येणार असली तर उपसमितीही नसली पाहिजे आणि अध्यक्ष पण नसला पाहिजे. जिथं कामच मराठ्यांचं होत नाही ती उपसमिती कशासाठी? मग तुम्हाला लाल दिवे गाडी लावायला? उपसमितीला अधिकार आहे. बरं MD काय सांगणार? सरकार करत नाही, आम्हाला एवढे तर आटले आहेत ना. सारखी स्वायत्त संस्था आहे, तिला आचारसंहितेचा प्रॉब्लेम नाही, कोणाचाच प्रॉब्लेम नाही. तुम्ही असे चाळे सांगणार इकडं, पुन्हा म्हणणार आम्ही सारथीतून मराठ्यांना हे दिलं, गृहमंत्री पोरणं लावणार मराठवाड्यात, मराठ्यांना काय दिलं? काय दिलं? आणखीन पोर आंदोलन करते ते सारथीचे. ही कालचा पुन्हा प्रश्न उभा राहिला 10% या भरतीत, त्या पोरांना त्या 10% उपयोग करून घेता येत नाही. कशाला काढली भरती? ती भरती सुद्धा रद्द करून टाका. तुमचे मनमानी चालवायला लागला, मतावर मराठ्यांचं निवडून यायचं, सत्ता चालवायची आणि मराठ्यांच्याच विरोधात काम करायचं. सावध व्हा, तुमच्या पायाला हात लावून सांगतो, राजकारण हे 2 महिने करू नका, आरक्षण विसरू देऊ नका. रक्तारक्तात आरक्षण द्या, लेकरं मोठे होतील, मग आरक्षण तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा. हे मराठे तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील. सध्या डोकं लावू नका, एकजूट कायम ठेवा आणि गावं जेवावं पिंजून काढा. 6 करोड मराठा एकत्र येणार आहे. आपलं असं ठरलंय किंवा सगळ्या अगोदर सगळ्यात अगोदर नारायणगडाच्या अध्यक्षासह सगळ्या विश्वस्ताच्या वतीनं नारायणगडावरती ती कार्यक्रम घ्यायचा 900 करोड ठरलाय हे सगळ्याला मान्य आहे का? मोकळ्या मनानं सगळेजण मला हात वर करून सांगा, 900 करोड होणारा कार्यक्रम हा नारायणगडलाच घ्यायचा का? कारण इथं 900 + 2.5 हजार हेक्टर आजूबाजूला आहे, चारही बाजूने, म्हणजे पार्किंगची अडचण येणार नाही. घ्यायचं फायनल ठरलं, आता तारीख कोणती ठरवायची? आपल्याला वेळ बी पाहिजे तयारीला, जूनच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे हे 2 महिने ते तिकडे त्यांचं डबडं वाजते
आपला चलून द्यायचा डंका इकडे तयारीचा. कारण 2 महिने तयारीला असलेच पाहिजे, 1 महिना किंवा 2 महिने तयारीला. कारण तुम्हाला लहान नाही आहे तयारी, आम्हाला अंतरवालीचा अनुभव आहे सभेचा. 20 किलोमीटरवर काही केलं तरी ते रेकॉर्ड नाही तुटू शकत. चारही बाजूने 20-20 किलोमीटर लोक होते. काय हाल झाले तिथं, काय लागणार आहे सगळी व्यवस्था करायला लागली. इथं सगळी जागा आहे, इथल्या सगळ्या परवानग्या त्या बीड जिल्ह्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. कारण महाराष्ट्रातून समाज येणार आहे, तुम्हाला सेवा करायची मायबापाची संधी आहे. राज्यातला मायबाप एकत्र येत आपण इथं तर आहेच, इथं चारही बाजून लोक बसणार आहेत. चारही बाजून गडावरती एकही गाडी वरती आता येणार नाही. नीट निवेदन लक्षात राहू द्या, सगळी पार्किंग गडाच्या पायथ्याला करावं लागणार आहे. आसपासच्या गावाला वर माणसं बसणार नाही, चारही बाजूला माणसं बसणार आहे. म्हणजे इकडची पण पूर्ण बाजू, इकडं काय 1000 एकर असेल तिकडं सुद्धा, इकडं 800-900 एकर, इकडं इकडच्याही बाजूला आणि पाठीमागच्याही बाजूला सगळ्या दगडा दगडावर तुम्हाला नुसते मराठी आणि मराठी दिसणार आहे. त्यामुळे पायथ्याचे जेवढे गाव आहेत तेवढे शिवार सगळे पार्किंगला लागणार. ही रस्ता राजुरीपर्यंत 200 फुटावर मीटरवर तुम्हाला मोठमोठाले फोकस लावणे, म्हणजे कोणाला रात्री बाहेर निघताना किंवा दिवसा बाहेर निघताना पार्किंग मधून मोबाईलची बॅटरी सुद्धा लावायची गरज नाही पडली पाहिजे, इतका उजाड ठेवा लागणार. कारण माता मावल्या येणार आहेत, ही सगळी सुविधा बघून ते येणार आहेत, मग घाबरणार नाहीये. प्रत्येक 200 मीटरवर पाण्याचा टँकर ठेवणे तुम्हाला, प्रति 200 मीटरवर 200 मीटरवर दवाखाना. कारण इथं 500 बेडच आयसीयूच हॉस्पिटल बनणार आहे 1-6 दिवसासाठी. डॉक्टर पण आले, ते सगळे टीम त्यांची जोडणार आहेत. म्हणजे एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या आपल्या व्यक्तीला जर इथं काही झालंच, त्याला पुण्याला जरी न्यायची वेळ आली दवाखान्यात तरी न्यायची गरज नाही पडणार, इथंच नीट होणार. एवढे मोठमोठाले मशीन ते इथं आणणार. कारण अंतरवालीचा सगळा अनुभव आपल्याला इथं वापरायचा. इकडच्या बाजूला पाडळशिंगेच्या हवेपर्यंत, म्हणजे त्या काजाळ्याच्या येशीपर्यंत तुम्हाला 200 मीटरवरच इथून तिथून फोकस लावणे. 3 गोष्टी करणे फोकस खाली, पाणी तिथं टँकर, तिथं दवाखाना आणि जेवणाच. लाइटिंग या शिवापासून त्या शिवापर्यंत लोकांनी गावाने टाकायचं, त्याच गावांना तयारी करायची, म्हणजे भार कोणावर येणार नाही. इकडच्या बाजूला सुद्धा करायला, चारही बाजू रस्ते हे सोलापूर धुळे हवेला, इथं सुद्धा तुम्हाला तेच करावं लागणार. कारण इथं चारही बाजूला हॉस्पिटल राहणार आहे, या बाजूला आणि तिकडच्या बाजूला. पण त्यांची आपली तारीख आणि ठिकाण डिक्लेअर झाल्याच्या नंतर ती सगळी यंत्रणा इथं बघायला येणार आहे, त्यांना कुठं कुठं काय टाकायचं. पण विश्वस्तासह सगळ्यांना तुटून पडावं लागणार, एकालाही माग राखा येणार नाही. तुम्ही म्हणताल ते पोराचं हे समाजाचं, तुम्ही तिकडे बघा ते जमणार नाही. तुम्हाला एक जीवानं सगळ्यांना तुटून पडून हे काम करावं लागणार. व्यासपीठावरती फक्त महाराज राहतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिजाऊंचा, संभाजीराजांचाच पुतळा राहणार, बाकी कोणी राहणार नाही. आज स्पष्ट सगळं, बाकी काहीच राहणार. आणि मीडियाला कोणीच बाईट देणार, कोणीच. त्या बाईटमुळे असा घोळ होतो, ते म्हणतो त्यो बोलला ना, मी काय कमी मला बोलायचं झालं सुरू. समजून घ्या त्याचा उद्देश. कालच खेळ पांगेला उचित, तुम्ही पांगेला का नाही उचित पांगून दिला. कोण आधार राहणार कोण नाही काही ठरलंच नाही. तुम्ही आधीच कसं काय सांगायला लागले कोण कोण आधार राहणार. हे बघा, आपण जात म्हणून काम करू, मी जात म्हणून काम करतोय का नाही. कुठं कमी पडलो तुमच्या इमानदारीला, तुम्हाला मान खाली होईन असं येत तरी 7 महिन्यात वागलो का, मग मी त्यात काय. आपल्यात जर फूट पडणार असली तर नको ती गोष्ट. त्यात उमेदवारीसारखा खेळ होईल काही नको, परिपूर्ण तयारी पाहिजे. जर सरकारनं सगळ्या स्वरीची अंमलबजावणी नाही दिली, पुढची विधानसभा ठोकलीच म्हणून समजायचं. आतापासूनच तयारीला लागायची, तयारीला आजपासूनच. मग जाऊ द्या गोरगरीबाची पोरं मान लागायचा. परत म्हणतात स्वार्थी, मला कसल्या ग्रामपंचायतला सुद्धा उभा राहायचं. सगळं काय होईल ते तुमच्यासाठी
तुमचे लेकर मोठं होण्यासाठी, आणि देणाऱ्या बाणा तुम्ही एवढं स्वप्न आहे. सगळ्या जाती धर्माचे एकत्र आहे आणि आपण आपला न्याय घेऊन मोकळ्यावा. यांच्या मागावर पळायचे काय गरज नाही. आताच त्यांचं दुपण निघलं होतं उमेदवार करायचं म्हणलं. आपले पोट्टे बेकार आहेत राव, दोन दोन पाच पाच हजार फॉर्म भरायचे म्हणले. फुल टेन्शन मला त्यांच्या फोनवरून. तुम्हाला काय माहिती, मला फोन येतील ते म्हणतात होय फॉर्म भरणार आहे का तुम्ही. मला 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 नाही त्याला विचारते फोन भरणार आहे त्याला. किर करून टाकलं होतं डोकं त्यांनी. आणि तुम्ही पाच पाच हजार फॉर्म भरल्यावर तुम्हाला काय चिन्ह द्यायचं रे. कांदा बटोटो तंबटो गोटे गाठे काय ते तू काय डोकं लावतो ना तुम्ही भरायचं नाही. त्याच्यात मी म्हणलं आता एक एक फॉर्म भरायचा. सगळे कोमात गेले अख्खे पुऱ्या. हे म्हणतंय महायुती हसती बर का. महायुती मध्ये लय भारी झालं त्याने अपक्ष उभा केल्यामुळं त्यांचे पडते. ते काय म्हणते लय भारी झालं त्यांचे पडते बर का. आणि हे निरोपा माया कर हे म्हणतात त्याचे पडते ना ते म्हणते त्यांचे पडते बर. तो काय भेला नाही ना तुम्ही आम्ही अपक्षाला. मग तुम्ही तिकीट डिक्लेअर केले का. तुम्ही आमच्या अपक्षाला भेले नाही ना. तिकीट कम नाही डिक्लेअर केलं. ते म्हणते ती कसं देतं बघून त्याला मग करे. ती जे देईन त्याच्यापेक्षा भारी द्यावा लागत नाही. आताच नको आपला. आणि आता आपण कॅन्सल केलं. आता तर फुल लोड मध्ये गेले ते. ते म्हणते आता तर मराठी मोकळे राहिले कुंकड आणि त्यांनी शिकी रे. आता कोण पडतोय मेळ लागाना. पहिल्यांदा आपलं मतदान फिक्स झालं असतं. याला तेवढं ना आपल्या अपक्षाला तेवढं. आता ते म्हणते मधला जे गठ्ठा आहे आता मताचा ह्यो जिकडून जाईन त्याचा कार्यक्रमच झाला म्हणजे. आता म्हणजे उलट आता मराठी मोकळे फक्त डोकं ठेपणार ठिकाणावर ठेवा. मस्त पैकी मजा बघायची आता यांची. आणि टायमाला असा कार्यक्रम दाखवायचा उलट झाले पाहिजे. करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे कार्यक्रमच वाजला पाहिजे. लेकर डोक्यात ठेवा. आई बहिणीचे ओळ विसरू नका कधीच विसरू नका. शांत डोक्याने काम करा. तुम्हाला वेळ आता मजा बघायची. एका नाही सभेला जायचं नाही त्यांच्या. एका मराठ्याने त्यांच्या गाडीजवळ बी जायचं नाही. त्यांना करमतच नाही. माणसं जवळ नसले ते भोळक्यात येते. आपल्या भोळक्यात आलं का आपण नुसतं असं लोटी जायचा. लोटाला पक्के उतरत आता मी गर्दीत बघतो. अरे बाप मागच्या जर पुढे यायचं असतं ना असं हुंदडीत हुंदडीत येतो होते असं आणि त्याला मला कोपरा आणतो म्हणतो अरे तुमच्या पोतच यायचं होतं. मला वाटलं तुम्ही नाहीत का. मी लोटायचं का आम्हाला कच्चा नाहीत मराठी. मला वरगडी देत मयच फोटो काढी दे मलाच घोडे लावी देत. परत नऊच्या पुढचा एक प्रोग्राम बंद करा. तुमच्या पाय पुढतो वाढून नऊच्या पुढचा प्रोग्राम लवकर बंद करा. नऊच्या पुढचा प्रोग्राम कळाला का नाही. पाणी टाकू नका कसंच नको. तुमच्या पाय पडतो मी शप्पच सांगतो तुम्हाला. असे लोटी देत मला. अरे 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 लय हालो देत मी. भयानक पाय तोडी देत काय तोडी देत गळ्यात हट्टा घेतो नळ दाबिल्यासारखा करतो तरी सोडीत नाही. मी म्हणलं सोड ना आता दोन चार फोटो काढे थांब ना मला तुला का दम नाही घाणा का. इतके टाकलेले असते ने दारू सोडा. इतकी जात सुधरण आपली भयानक व्यसनापासून लांब आपले लोक लय सुधरूत आपण लय. असे पोरं आता आरक्षण मिळाल्यापासून आपली जात खुश आहे. गावची गावं निघायला लागले बापाव. गावची गावं तुमच्या निघाले का नाही. आता कसे खुश दिसायला लागले. पण आरक्षण मिळाल्यावर लढायला बेवर नाही तुम्हाला भागलं आपलं. तुमचा जेवार करतोय मी नाही तुम्ही माझं आपलं भागलं जाऊन तुकडं. मला असं कुठं कुठं घेते पोलीस एकट्याला. तुम्ही सगळेजण ये जा ताबडतो आणि एकमेकाच्या मध्ये ते जायचं शिका. व्यसनापासून लवकर लांब जा. आरक्षण मिळतंय हे काय करत नाही. यांच्यापासून फक्त लांब राहा. आपण आपल्या घरात बसल्यावर काही ताण आहे का. तुम्हाला करमत नाही त्यांच्याकडे गेल्याशिवाय. काहीच करू नका बिंदास. घरी राहा. कोणाच्या प्रचारात जायचं नाही सभेत जायचं नाही काय नाही काय नाही काय नाही. निवांत बसायचं. आणि टायमाला काय करायचं ते करायचं. आता नाही फिरायचं. आणि त्यांना नाही करमलं ना त्यांचा जीवच तुम्हाला सांगतो सत्यत. त्यांचा जीव कळाला आपल्याला कशा द्या. आपला जीव आपल्या लेकरात आहे आणि त्यांचा जीव त्यांच्या सत्यत लेकरात नाही. सतत कार्यक्रम करून टाकायचा पुढे यांचा. सगळे घरी जाऊ द्या काय फरक नाही पडत. मी तर सगळे गणित जोडितो. मला जोडता यायला लागले आता. अरे मग कवर का बसू मी बी आता. मी बी मला गणित जोडायला लागलं. कोणाला जवळ धरायचं कोणाला पाडायचं कोणाचं मतदान किती आहे. आणि मला हे शिकले त्यांच्यामुळे फडणवीस साहेबांमुळे शिकलोय मी. त्याने मला घुसण्यानं आणल्यात मी याला पडत नव्हतो. मग आणि आरस करण्याचा विषय होता.
त्याने असं शिकले मला अंतरवाडीत मी झालं लिंग समाजाची जात ही चार नंबरला आहे मतदानावर, चार नंबरला. ते बी आपल्या देत मग आता बारा बोलतदार बी आपल्या देत सगळे. तुम्ही लोडत ना घेऊ, मला यायला लागलं जुळत होते हळूहळू. आता मी बरोबर कार्यक्रम दाखवतो यांना, नाही मग येणे सगळ्या स्वारी अंमलबजावणी द्यायचं, मोकळं व्हायचं. आपल्याला राजकारणाचं देणं घेणं नाही, जाहीर सांगतो गडावरून राजकारण माझा मार्ग नाही. फुल तयारी करायला लागेल आपल्या आता या कार्यक्रमाची. आता 6 महिने आपण बांधणी करू, देण दिलं तर ठीक, दिलं तर मग हिसकटलं बरं का गणित. हा ते बी सांगतो, दिलं तर हिसकटलं, नाही दिलं तर तयार राहा. कुणी एक द्यायचा दगड असा काय होत तुम्हाला, काय करायचं, मीच पाहिजे तयार पाहिजे तू. तसलं नाही, आपण एक दिला ना सगळ्यां तुटून पडायचं. सगळ्या जाती धर्माला तेच सांगणार मी त्या टायमाला, तुमचा उभा केला तरी आम्ही मराठ्याचा आहे म्हणूनच काम करतो, आणि आमचा उभा केला तरी तुम्ही तुमच्या जातीचा आहे म्हणूनच काम करायचं. आणि 100% यावेळेस मतदान करा बघा मराठी, कुणाला करा म्हणलो नाही मी. माता मावल्यासह सगळे बाहेर पडा, 100% मतदान झालं पाहिजे. ही देशातली पहिली घटना पाहिजे, मराठी 100% मतदान केलं, बटनच खाली गेलं पाहिजे, वरच नाही आलं पाहिजे. इतका खपा खप दाबा त्याला. आता उमेदवार पाहिजे होते असे झोडे असते मी, पण आता ते हुकला मेळ सगळा, बटनच सापडून दिलं नसतं यांना कुठशी घेत. आणि असे पळाले असते मी बघितला, नाथसृष्टीला होतो मी आत्ता. म्हणलं आता आपण उमेदवार कॅन्सल केले, उली तिली काही नाराज आहे का बाबा. गाड्या रागामुळे पाड्यासारखंच पडायचं लोकांनी तरी, कारण मी मुलगा म्हणून काम करतो, लोक माझ्यावरच प्रेम नाही कमी होऊन देत. कसलं तुम्हाला खरं सांगतो मी, मला हे म्हणले नाना म्हणले, 2-4 बऱ्या दादा हे म्हणले, मग पोरग 5 दिवस झाला ऍडमिट आहे शिरेश, तरी नाही गेलो संभाजीनगर, कारण मला तुमच्या पुढं काही सुचतच नाही आहे, तुम्हाला माया कमी केलेली नाही आहे, मी नाही हटत. तुम्ही काळजीच करू नका. पण ते आता उमेदवार पाहिजे होते आपले, तुम्हाला सांगतो असं यंत्र जोडलं होतं मे बी डेंजर, पण तयारी नव्हती आपल्याकडे तेवढी, कारण हे अचानक घोषणा झाली होती आणि ही निवडणूक समुद्रासारखी खूप मोठी. ती आपल्या टप्प्यात राहते, गाव माहीत आहेत आपल्या, कोणाचा पाहुणा कोणाचा आहे, कोणाला संध्याकाळी काय लागत आहे सगळं माहीत आहे. त्याच्यामुळे मग ते संध्याकाळी काय म्हणजे ताबकते हे लगेच वेगळा अर्थ काढतील ते. म्हणजे आपल्या सगळं माहीत असतं कोणचा माणूस संध्याकाळी घरी येतो बा ड्युटी येऊन, असं म्हणत होतं मला. ते सगळं आपल्याला आपले माहीत आहे, तर आपण बरोबर राईट कार्यक्रम दाखवू. गाव आपलं आहे, इतर जाती धर्माचे लोक आपले, त्यांचाही उमेदवार द्यायचे, आपले द्यायचे नाही, तुम्हाला सगळेच आपले द्या. तुम्हाला आज खरं सांगतो मी, 92 मतदारसंघावर प्युअर मराठ्यांचं वर्चस्व आहे, प्युअर मराठ्यांचं. 92 मतदारसंघ असे ते सगळे जरी एकीकडे झाले तरी नुसत्या मराठ्यांच्या मतदानावर आमदार होऊ शकते, नुसत्या मराठ्यांचा. आणि सगळ्या जाती धर्माची एकत्र आले तरी 160 आपलेच. हा आणि मग बाकीचे त्यांचे जे राहते तर मग त्यांनी कसे वाढलेले राहिलेले, अरे बोला ना, कसे वाढलेले राहिलेले. मग आपल्याकडे येईल त्या टायमाला ते, आपण मग अशी का लावू, जमत नाही का तुम्हाला, जमत ना आम्हाला, पागलात काढता का तुम्ही. हा गोरगरिबाचे पोरं जेलला टाकायला लागलात, तुमच्या लेकरात नाही का तुम्हाला ते लेकर दिसत. हा बघ आपल्याला पर्याय नाही देणारा बनण्याशिवाय. आता मूळ विषय आत्तापासून तयारीला लागा, त्या बी पुढं हिसकडू नाही तिकडे काय होऊ. आरक्षण मिळालं तर राजकारण माझा मार्ग नाही, मी ते बंद करून टाकेल, हे शब्द आहे गडावरूनच माझा. आता आपली याच गडावर घ्यायचं तयारीला लागायचं. आता तारखेचा प्रॉब्लेम, 7 जून 8 तर मी पण म्हणलो होतो, पण तरी मी विचारतोय तुम्हाला, नाही 9 ला काय होईल, 8 ला बाहेर पुणे मुंबई हे सगळा उद्योग असणारा नोकरदार असणारा नागपूरचा असणारा नोकरदार वर्ग मोठ्याल्या सिटीतला सांगतोय, नागपूर म्हणजे तेच म्हणून नाही, तसलं नसतं माझ्या डोक्यात काही. मोठमोठ्याल्या ज्या सिट्या आहेत ना, हे शिक्षक वर्गाला जर 8 तारखेला आले तरी, जरी ट्रॉफिक दुसऱ्या दिवशी निघली तरी रविवारी बाहेर पडून सोमवारच्या कामाला जातील ते, कारण ॲडमिशनची प्रोसेस सुरू होती त्या टायमाला, ॲडमिशनची प्रोसेस सुरू असते त्या टायमाला. त्याच्यामुळं 8 जर ठुली 8 जून तर आपल्यालाही फक्त 2 महिने आहेत, हे लहान कार्यक्रम नाही आहे. तुम्हाला बोलता बोलता मैत सुद्धा नाही होणार, तुम्हाला उद्यापासून तयारी लागा लागल, तवाही सगळी तयारी होणार. आपले 8 जून फायनल करायची का, एक माताने सांगा आता वर करू, असं अर्धवट सांगू नका. 8 जून 6 करोड मराठ्यांची सभा, श्रीक्षेत्र नारायणगड तालुका जिल्हा बी. आता गावागावात फिरायचा टीम तयार करा, गावागावात फिरणाऱ्या 20 जणांची टीम करा, निवार
20 जणांची टीम घ्या, त्यांनी गडाकडे यायचं नाही, त्यांनी गावना गाव बीड जिल्ह्यातला पिंजून काढायचा, बाकीचं मी बघतो. पुरा राज्यातला मराठा येतो, बाहेरही जा निमंत्रण द्यायला, पण बीड जिल्ह्यातलं गावना गाव पिंजून काढा उद्यापासून. 20 जणांची टीम ही फक्त पाण्यासाठी तयार करा. आमच्याकडे 200-300 टँकर आहेत, बाकीच्या राज्यातले पण आपण बोलून घेऊ. आपल्याला कमीत कमी 1000 पेक्षा जास्त टँकर लागणार, 5000 लिटर पाण्यात. आपल्याला गडाच्या पायथ्याला म्हणजे बाजून पूर्ण बाजून कमीत कमी 30,000 झेंडे लागणार. ते झेंडे उद्या शिवायला टाका किंवा विकत घ्यायचं बघा. ही भिंत घातल्यासारखी असे चारही बाजून भगवे ध्वज दिसले पाहिजेत गडावर. इथल्या डॉक्टर जे येतील त्यांना सगळ्या टीम दाखल लिहून घेतात का नुसतं ऐका दा, कारण हे लगेच सांगतोय तुम्हाला निवेदन माझ्या मग रोज दौर येतात. हा त्यात तुमची भर घाला, मी सांगितलं तेवढंच नका, त्यात तुमची पण भर घाला, कारण तुमचं हे ज्ञानाप्रमाणे काय चालू द्या. काही टीम त्याच्यासाठी काही आपल्याला चटा टाकण्याऐवजी ग्रीन ऑन वापरून मॅट ती पूर्ण आपल्यालाच विकत घेऊन टाकावं लागणार सगळी. इथला इथं पुरा मंडप पाहिजे इथं. पहिलाच आठवडा आहे ना मग 8 म्हणजे मला कळत तसं, मला माहित तुमचा काय प्रश्न आहे, मला कळत तसं 7 जूनला पोहोचत नाही पाडा. आणि पाडा तर लय चांगला झाला, चिखलात घेऊ आपण नशिबान समजू, त्याला काय अडचण नाही. वादळ काय करतं आपल्याला यांचं ऊन लावून आणलं उलट ऊन. बघा हे बघा, याचा अर्थ असा की तयारी दिली, तयारी सोपी नाही. तुमचं म्हणणं असं तर आपण आत्ता मे मध्ये सुद्धा घेऊ, पण लय उन्हाचा त्रास, तयारीचा त्रास, लय त्रास आहे. आपल्याला काय मराठे जिंकायचं, आपलं स्वप्न काय? या पृथ्वी तलावर अशी सभा पुन्हा झाली नसत हे स्वप्न आहे आपलं. जगातले सगळे राष्ट्राध्यक्ष जरी एकत्र आले तरी सभेचा रेकॉर्ड मोडला नाही भाई. मराठ्यांचा रेकॉर्ड मोडणं सोपं समजायचं. मी रातपाट एक करायला तयार आहे उद्यापासूनच. आता पुरा राज्य पिंजून काढते. माझं फिरणं इमानदारी नाही, माझ्या गोरगरिबांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून. त्यामुळे मराठे सुद्धा गावागावात बैठका सुरू करा तुम्ही. इथं मी राज्यात करतो, महाराष्ट्रातले सुरू करते. तुम्हाला सगळे मेटात राहा लागण, आणि इथून तिथपर्यंत त्या टोकापर्यंत झाडापर्यंत जितका बसत ते सगळा मंडप टाकणं आहे, कारण उन्हात येतील जातील. सभा तिकडून घेऊ शकते, इकडून घेऊ शकते, समोरून बिन पण इकडून पण. वेळ पडली तर आपल्याला त्याच्यावरती व्यासपीठ द्यावं लागणार आहे गडाच्या त्या भिंतीवरती. नावीलाच होऊ शकतो वेळ. दोन ऑप्शन ठेवू आपण, वरही व्यासपीठ टाकून ठेवू मोठं 500x500 आणि इथं पण टाकून ठेवू, पलीकडून पण टाकून ठेवू. चारही बाजूने फिरायचं असेल तर गडावूनच फिरता येईल लोकांसाठी. एका बाजून राहिली की एकच बाजू दिसत. ही सावली करायची फक्त आपल्याला, कारण लोक अगोदरच 3 दिवस मुक्कामाली येते, त्यामुळे गड आधीच फुल होईल. गडावर जवळपास माझ्या मताने 1600-1700 एकर जमीन असेल. ही अगोदरच्याच रात्री लॉक होऊ शकते, खालचा पायता सुद्धा कामाली शक्यतो. आपल्याला इथून साक्षात पिंपरीपर्यंत, इथून केतोऱ्यापर्यंत लाईट तर देणं आहे, पण माईक आणि एलईडी सुद्धा लावावं लागणार आहे, कारण 2000 जास्त टिव्या लागणार आहेत आपल्याला, जास्त त्याच्यापेक्षा, कारण एखादं तिथपर्यंत आवाज जाईल. इकडे सुद्धा तुम्हाला हवेपर्यंत जर हेऊन लॉक झाला, त्या हवेला सुद्धा तिथंच तिकडे व्यवस्था करणं आहे सगळी स्पीकरची, आणि ते कसं जोडायचं थेट तुम्हाला इथं जोडावं लागणार आहे. इथं 2 टॉवर त्या नेटसाठी उभा करायला लागणार आहेत आपल्याला. ते सांगतो मी सुद्धा, तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. सगळ्यांना ते ताकदीनं प्रयत्न करावा लागणार आहे. इथं जे अंतरवालीतला अनुभव आहे सगळा वापरावा लागणार टोटल, कारण मराठ्यांनी आत्ताच सांगतो तुम्हाला गाड्या लावून ठेवल्यात. हिंगोली जिल्ह्यात नाव घेऊन सांगतो तुम्हाला, आत्ताच गाड्या लावून ठेवल्या. तारीख टिकलेर नव्हती तरी 436 गाड्या त्यांनी लावून ठेवल्यात बाहेरच्या, त्यांच्या घरच्या सोडून, त्यांच्या मोटरसायकल सोडून. आणि मी त्यांना विचारलं तुम्ही ही सर दिलेत आणि तारीख नाही काही नाही, ते म्हणले चव्हा ठरंतवा, जिकडं ठिकाण असेल तिकडं निघू. नारायणगडावर ठेवण्याचं कारण सांगतो, महाराष्ट्रातल्या मराठा समाजात इथं पाण्याची सगळी व्यवस्था आहे. इथं मोठमोठ्या यात्रा होत्या, त्यामुळे इथं पाईपलाईन सुद्धा आखरीला जात्या, नळ जागा जागेवर केले जाते. इथं तेवढे जागा पार्किंगसाठी, इथं हवेजवळ ठेवण्याचं बीड जिल्ह्यात कारण एवढंच.
इथं जागा भरपूर आहे, सुविधा सगळ्या आसपासचा जेवढा एरिया आहे 2 ते 3 हजार हेक्टर जमीन जी आहे ही बागायती नाहीये, त्यामुळे पार्किंगला कुठंच अडचण येणार नाही. इथं या गडाला 4 रस्ते असल्यामुळं गाड्या काढायला आणि मध्ये टाकायला अडचण नाहीये, आणि ओपन पेशे अशी जागा राज्यात कुठं नाहीये आम्ही बघून आलो, म्हणून हा स्पॉट निवडला. याचं दुसरं कारण मेन असं आहे, या ठिकाणाहून महाराष्ट्रातले सगळे जिल्हे 400 ते 450 आत येते, सगळे जिल्हे, फक्त सिंधुदुर्ग 625 येतो नसता. मुंबईसह सगळे तुम्ही नागपूर पासून अमरावती पासून लातूर सोलापूर कोल्हापूर हे सगळे अहमदनगर पुणे नाशिक मुंबई पालघर जेवढे जिल्हे तिकडचे जळगाव धुळे मालेगाव हे सगळेचे सगळे जिल्हे 450 ते 400 आत भरते. मेन मध्यभागी स्पॉट व्हायला लागला सगळ्या. जर आपण एक एक कोपऱ्यात ठेवलं सोलापूर किंवा पुणे किंवा अमरावती इकडच्या बाजूला कुठं, तर जाणाऱ्याला 700-800 किलोमीटर होते. तो जास्तीत जास्त 700 किलोमीटर जाऊन येतोय, एका बाजूने जाण्यापेक्षा त्याचं दोन्ही रनिंग तेवढ्यात व्हायला लागलं, आणि 400 किलोमीटर येणं सहज गोष्ट आहे प्रत्येक जिल्ह्यात, आणि त्याला जिल्हा बाहेर काढायला सुद्धा सोपं आहे. याच गडावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आजच आव्हान, 8 जून 2024 आपली ठरली 6 करोड मराठ्यांची. ठिकाण नारायणगड. आजपासून महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं माता मावल्यासह सगळ्या मराठ्यांच्या जनतेनं या नारायणगडावर 8 जूनला यायचं, लेकरा बाळासह सगळी व्यवस्था केली जाणार आहे. आता यावेळेस कोणाला पाण्याचा जेवणाचा कसला त्रास होणार नाही, आरोग्याचा सुद्धा नाही. रात्री जरी तुम्ही आलात तरी तुम्हाला सूर्य उगल्यासारखं इथं दिसेल, इतकी लाइटिंग मोठ्या प्रमाणात दिली जाणार आहे, 10,000 पेक्षा जास्त फोकस आपल्याला द्यावा लागणार आहे. इतकी मोठी यंत्रणा ही जगाच्या पाठीवर पहिल्यांदा बीडमध्ये उभा राहणार आहे, आणि बीड जिल्ह्यासाठीही सांगतो महाराष्ट्रातला मराठा समाजाची सेवा करायची तुम्हाला संधी आहे. याच्यात राजकारण आणि मानपान आणू नका, मला विचारलं नाही मला बोललं नाही अजिबात आणू नका. एखाद्याने जर शिवी दिली कार्यक्रम संपेपर्यंत तुम्हाला खावी लागणार, उत्तर देता येणार नाही. तुम्ही कधी अपमान पचिला नसेल पण तुम्हाला यावेळेस जातीसाठी पचावं लागणार. तुम्हाला नाही विचारलं तरी तसंच या, विश्वासात घेतलं नाही घेतलं तरी या. वाद त्या काळात होता कामा नये कसलाच. नारायणगडावर जेवढी टीम राहणार आहे जवळपास 3 ते 4 हजार नुसते निवेदन करते राहणार आहेत, फक्त निवेदन करते. 1 लाखापेक्षा जास्त स्वयंसेवक आपल्याला लागणार आहे, 1 लाखापेक्षा जास्त. त्यामुळे इथली जी टीम आहे सगळे काम करणारी, कोणी आयोजक नाही कोणी निवेदक नाही मी भी नाही, आपण सगळे मराठा सेवक सगळ्याचे सगळे, कोणालाच इथून हलता येणार नाही, त्यांना कोणालाच वाद घालता येणार नाही. माझ्या मतानं आपल्याला लागणारा काय निधी असेल ते आपल्या गोरगरीब आपल्याच बाब मराठ्यांकडून घ्यायचा, कोणाकडून 1 रुपया हात लावायचा नाही कोणाचा. मात्र या कार्यक्रमाचं निवेदन मी सुद्धा आता ठेवणार आहे, कारण हे राज्याच आहे, 1 ना 1 रुपयाचा हिशोब द्यावा लागणार आहे. इथंच नारायणगडाच्या 1 रुपयाला हात लावायचा नाही, 1 सुद्धा. आपल्या गडाची पवित्र गडाचे मान खाली होईल असं 1 पाऊल कोणी उचलायचं नाही कोणीच, कारण एवढा मोठा सोहळा इथं होतोय ही राज्यातल्या मराठ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. मराठे मला सांगत होते तुम्ही कोणत्या कोपऱ्यात, 6 करोडला जर 1 मराठा काही पडला तर आम्हाला बोला म्हणत होते, फक्त ठिकाण लवकर सांगा आम्हाला तयारी करायची. आता आपण ठिकाण सांगितली, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजानं आजपासून तयारीला लागा, गाड्या आत्तापासून बुक करून ठेवायला लागणार. आपण आपल्या शिक्षक लोकांनी सुद्धा रजा ठेवा, व्यावसायिकांनी त्या दिवशी मराठ्यांचे बंद ठेवा मनानं, सगळ्यांनी कार्यक्रमाला यायचे. आणि सगळ्यात महत्वाचं 8 जून ही तारीख कोणीही लग्नाची काढू नका, कोणताच कार्यक्रम सुद्धा ठेवू नका,
कारण तुम्ही जर तारीख काढली तर नवर देव नवरीची गाडी मध्येच गुतू शकते, तर मध्येच सामाधामा करायला लागत. तुम्हाला खरं ते सांगतो, गाडी तिकडं जायचं नाही, नवरी इकडं नवर देव तिकडं, सगळा मेळ पांगून जाईल वारडा घरी, अर्धा वारडा सभेत, सगळा खेळ पांगून तुमचा डिझेल भेटणार नाही. आणि सरकार डिझेल बंद करण्याची शक्यता आहे, आधीच 8 दिवस भरून ठेवा, टिपाणात आणून ठेवायला झालं तो तुमच्या त्या गाडीचं उडालं तर दुसरं टाकून ठेवायला मोकळे. त्यांनी इथून मागा मागे जे डाव केले ते आता सावध व्हा, ते डिझेल भाव वाढू शकते त्या टायमाला. आपल्या मराठ्याचे पेट्रोल पंप असले भरून ठेवा फुल, हा स्वस्त येतो वरच. आणि आम्हाला मागाय नाही कोणाका, आमजवळ आधीच काही नाही. हा परत मला त्यातानी गाडी बी डिझेल टाकून देत जा, माझ्याजवळ आठाणा बी नाही राव, खरं सांगतो राव मी बेजारी. मी गाडीवाल्याला आधीच सांगतो डिझेल भरून दे, मोकळी गाडी पाठवू नको, माझ्याजवळ काही नाही. माझ्या पाकिट चोरांना आणलं त्याला 2 दिवस भाकर खात नाही चोर, त्याला वाटतं भंगार गिरायक लागलं सगळ्या दुनियाचंही. आठाणा सुद्धा त्याचे पाकिट सापडू नाही का? मराठा आणि कुणबी एकच असल्याला कायदा पारित करून अंमलबजावणी सगळ्या स्वयंची द्या, आणि सगळ्या स्वयंची अंमलबजावणी टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची आहे. आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. तुम्ही जर हे आचारसंहिता संपल्याबरोबर दिलं नाही तर पुढचा मात्र आमचा प्रोग्राम मग सुरू होणार. एकाही मराठ्यांनी कोणाचं ऐकायचं नाही. आपण आपल्या आता का मात्र प्रत्येकानं पाहुण्याला उद्यापासून फोन लावताना एकच लावायचा, सभेची तयारी 8 जूनची करा. आपल्या मराठ्यांच्या जेवढ्या गाड्या 5 जिल्ह्याच्या महाराष्ट्रातल्या, उद्या सकाळी त्याच्यावर पोस्टर पडले पाहिजे सभेची, मागून ठेवून काचातून चौकून. आता कोण काढ नाही म्हणत, काय काढ म्हणत समज त्याचं, त्याच्यावर चिन्ह आहे का, कांदा काही तांबडू काही कोणाचं काढ म्हणत काय समज आहे आमचं सामाजिक. मोटरसायकलवर सुद्धा उद्या पोस्टर त्यांना तन दिसले पाहिजे. आपल्या गावात जेवढ्या मोटरसायकल आपल्या आपल्या गावकऱ्यांना छापून आणायची, नाव उद्या सांगतो ना, नाव लग दणके द्यावा लागत. हा ना महासभेपेक्षा महासभा होईना ते ही कोणालाच मस्त येणार नाही, सगळे वर रेकॉर्ड तोडणारे असणारे. आणि मी गप्पा मारत नाही, मी ज्यावेळेस बोलतो ना त्या टायमाला कसरत भीती एवढी करतो, मेहनतीच्या जीवावर बोलतोय. फक्त बीड करून एकच साथ पाहिजे मला, तुम्ही फक्त मान पान कुणीच आणायचा नाही, वाद करायचा नाही, झेंडा ठोकलाच म्हणून समजायचा विश्वावर आपण. फक्त जात आणि पूर्ण डोक्यात ठेवा. घरातकन होत राहील जात राहील हो, ते कधी होईल जाईल त्याचं काय एवढं, याची सत्ता येते त्याची पडते त्याची येते हे होत जाईल. जातीचं आणि जातीचे लेकरं मोठं करायचं काम करायचं. प्रत्येकाने फोनवर एकच बोलाय 10 तारखेला तिथे कपा खप बोलण्याला माहिती भी त्यांच्यात बोलले होते. म्हणले आमचा आरक्षणाचा देखा, म्हणलं तो देखा महा देखता महाराष्ट्राचा जे होईल ते तुम्ही मराठा तेरा मराठा मेरा मराठा दोघांचा आरक्षणाचा सारखाच लपडा व्हायवालाय. म्हणले म्हणलं आता जे होईल ते म्हणले वंदे मग वंदे म्हणलं मग तुम्ही काय करतो आता. ते म्हणले हिंदीत बोल म्हणलं जसं होईल तसं. आपण ते म्हणले हा जसं येईल तसं बोला, काही मराठी कळती म्हणलं, म्हणलं काही मराठीत काही हिंदीत. ते म्हणले दोन्हीचा मेळ जसा पांगण तसं बोला, म्हणलं हिंदीचाच पांगण फक्त. ते म्हणले घेईन कळून ते काही असे आणा काही तसे आणा, म्हणलं मग जुळत नाही तर मग मराठीत बोलतो. आता हरियाणावाले सुद्धा येऊन बसले बघा, मी मीडियाच्या समोर कधीच खोटं बोलत नाही, त्यांना सुद्धा माझा अनुभव आहे. आता हरियाणावाले आलेत, राजस्थानवाले आलेत, मध्य प्रदेशवाले, ते म्हणते आपण सगळे एक हो आरक्षणासाठी. आम्हाला काही नाही, म्हणलं तुमची हिंदी आहे ना, मला 1-15 दिवस येईल मी आपली शिकून घेतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.